नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आज आपल्याला माहिती पाहायची आहे लेक्चरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल. सो भाग एक आहे, कारण एका लेक्चरमध्ये तर त्यांच्याबद्दल सांगणं अशक्य आहे. सो किमान आपण 2, 3 किंवा 4 पार्ट्स त्या ठिकाणी लागू शकतात त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची म्हटल्यानंतर. सो कॅरेक्टर एवढं मोठं आहे किंवा कॅरेक्टर एवढं व्हास्ट आहे की त्यांच्याबद्दल जेवढं तुम्हाला सांगेल तेवढं कमी आहे. हे लेक्चर सुरू करण्याच्या आधी लिटरली म्हणजे मला जवळपास एक तास जवळपास मी याच्यावर विचार केला की आपल्याला काय काय बोलायचं आहे, कंपायलेशन म्हणू शकतो, कारण एवढं काही आहे यांच्याबद्दल बोलण्यासारखं की जेवढं तुम्हाला सांगावं त्यांच्याबद्दल माहिती तेवढी त्यांना म्हणजे तेवढी कमी राहील. सो आपण तरीही प्रयत्न आपला हाच असणार आहे की जास्तीत जास्त आपल्याला एक्झाम्समध्ये मार्क्स त्या ठिकाणी मिळाले पाहिजे, क्वेश्चन कशा प्रकारे पडतात. परंतु हाही एक अँगल महत्त्वाचा आहे सांगण्यामागचा की तुम्हाला कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही पडली पाहिजे, थेट तुमच्या डोक्यामध्ये हा डाटा गेला पाहिजे आणि तो तेव्हाच जाणार जेव्हा प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रिझन्स लक्षात येईल. सो त्यामुळं आपण या पद्धतीनं काय करणार आहोत, त्यांच्याबद्दल माहिती शिकणार आहोत, म्हणजे जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क नाही गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जे फुले आहेत जे कळायला पाहिजे प्रत्येकाला त्यांचे सर्व अँगल सर्व ॲस्पेक्टने आपण त्यांच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सो मगाशी मी आता तेच विचार करत होतो की बाबा काय काय सांगायचं, कसं कसं सांगायचं, कारण सुरुवातच यापासून होते की बाबा आता खूप लोकांनी म्हणजे इवन मुंबईकरांनी ही पदवी त्यांना दिली होती म्हणजे महात्मा, बरोबर, हजारोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी हजर होते मुंबईकर, त्यांनी मिळून त्यांना महात्मा पदवी दिली. परंतु काही वेळेस असं असते की काही लोकांमुळं म्हणजे एक असं असते की एखाद्या व्यक्तीला ती पदवी दिल्यानंतर तो त्या व्यक्तीचा गौरव असतो म्हणजे, आणि काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांना ती पदवी मिळाल्यानंतर तो पदवीचा गौरव असतो. जसं भारतरत्न आपण म्हणतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो बाबासाहेब आंबेडकरांनी ही पदवी दिल्यामुळं त्या पदवीचं महत्त्व वाढलेलं आहे, तसंच महात्मा ही पदवी दिल्यानंतर महात्मा या पदवीचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. सो भारतामध्ये आत्तापर्यंत 3 महात्मा होऊन गेले. सो एक महात्मा बसव किंवा महात्मा बसवेश्वर, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि एक महात्मा गांधी. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना आपण जेव्हा महात्मा ही पदवी देतो तो त्या खऱ्या अर्थाने त्या पदवीचा गौरव आहे म्हणजे. सो तीनही महात्मा तुम्हाला सार्थ ठरवताना दिसत आहेत त्या पदव्या. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने कोणाबद्दल बोलणार आहोत, महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल बोलणार आहोत. सो मला ते कंपाईल होत नव्हतं कारण आवाका खूप मोठा आहे, म्हणून मी इन शॉर्ट त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगायची आहे की महात्मा या पदवीपेक्षा माझं हे पर्सनल ओपिनियन आहे की महात्मा या पदवीपेक्षा मला स्वतःला याच्याहून एक मोठी पदवी त्यांना मिळालेली आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वतःचे गुरु मानलेले आहे. हा पण क्वेश्चन राज्यसेवेच्या मेन्समध्ये विचारलेला आहे बरं का. सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 लोकांना आपले गुरु मानलेलं आहे किंवा गुरुस्थानी मानलेलं आहे. एक म्हणजे गौतम बुद्ध, दुसरं म्हणजे संत कबीर आणि तिसरे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. सो बघा, कधीही आता एक शिक्षक म्हटल्यानंतर किंवा तुम्ही तुमचं आणि माझं नातं देखील गुरु शिष्याचं आहे, त्यामुळं मला कदाचित अशी त्या गोष्टीकडे ओढ जास्त असू शकते. पण कधीही हे लक्षात ठेवा की एका शिक्षकाचं नाव किंवा एखाद्या गुरुचं नाव हे त्याच्या विद्यार्थ्यांमुळं होत असते. आणि बाबासाहेबांसारख्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते पण एक बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन देखील एक पर्व होतं, त्यांच्याबद्दल पण आपण बोलणार आहे. सो एवढ्या महान व्यक्तिमत्वाने सो ज्योतिराव फुलेंना किंवा महात्मा ज्योतिराव फुलेंना स्वतःच्या गुरुस्थानी मानणं ही एक सर्वात मोठी त्यांना मिळालेली पदवी आहे किंवा हा त्यांना मिळालेला सर्वात मोठा मान सन्मान आहे. मला कदाचित महात्मा या पदवीपेक्षा देखील काय वाटतो तो जो बहुमान दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना तो खूप मोठा आहे त्या ठिकाणी. आता त्यांच्या जीवनाचे खूप सारे ॲस्पेक्ट आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲस्पेक्ट दिलेले आहे. सो शूद्रांची मुक्ती त्यांनी केलेली आहे, स्त्री मुक्ती चळवळ त्यांनी राबवलेली आहे, त्यानंतर अस्पृश्यता निवारणाचं त्यांचं काम आहे. असे त्यांच्या जीवनाला वेगवेगळे ॲस्पेक्ट आहे. काही काही ॲस्पेक्ट इव्हन आपल्याला माहीत पण नाही आहे. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे एक यशस्वी उद्योजक होते, म्हणजे बियॉन्ड सत्यशोधक समाज किंवा सार्वजनिक सत्यधर्म याच्या पलीकडंच जर जायचं म्हटलं तर ते एक यशस्वी उद्योजक देखील राहिलेले आहे. सो पुण्यामधले जे किंवा मुंबईमधले आता जे तुम्हाला मोठे मोठे मॉन्युमेंट्स दिसतात, सो त्याच्यामध्ये खडक वासल्याचं ते डॅम असू द्या किंवा मुंबईमध्ये टाइम्स ऑफ इंडियाची इमारत असू द्या किंवा पुण्यामध्ये जी मंडईवाला एरिया आहे, येतं लक्षात, ज्यांना महात्मा फुलेंचं नाव देण्यात आलेलं आहे, महात्मा फुले मंडई, त्याचं कन्स्ट्रक्शन्स असू द्या किंवा मुळामुठा नदीवरचा जो ब्रिज आहे तो ब्रिज असू द्या, असे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन जे आहे. सो त्याचे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कोण राहिलेले आहे, महात्मा ज्योतिराव फुले. पुन्हा कॉन्ट्रॅक्टिंग अँड कमर्शियल कंपनी नावाने त्यांनी एक कंपनी त्या ठिकाणी स्थापन केली होती.
त्या खडकवासला धरणाचं पाणी लोक वापरत नव्हते त्या कालखंडात. त्यांचं असं म्हणणं होतं की साचलेलं पाणी वापरल्यामुळं शेतीचं नुकसान होते, पिकं उगवत नाही, नापिकी येते. सो ते प्रूव्ह करून दाखवण्यासाठी त्यांनी हडपसरमध्ये 100 एकर जमीन विकत घेतली होती. म्हणून त्यांच्या जीवनाला हा पण एक ॲस्पेक्ट आहे की ते एक मोठे बागायतदार होते. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं की नाही गड्या, तुम्ही डॅमच्या पाण्यावर देखील काय करू शकता, बाग फुलवू शकता. आणि हे सगळे जे ॲस्पेक्ट आहे हे एकाच गोष्टीभोवती फिरतात की समाजामधला जो म्हणजे आता तुम्हाला एक उद्योजक म्हणून एक इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड पर्सन दिसल किंवा पुण्याची जी त्यावेळेसची नगरपरिषद किंवा नगरपालिका होती सो त्याचे पण नगरसेवक राहिलेले आहे. सो महात्मा ज्योतिराव फुले हे असू द्या, म्हणजे इथं पॉलिटिकल एम्पॉवरमेंट तुम्हाला पाहायला मिळते, इथं इकॉनॉमिकल त्यांची एम्पॉवरमेंट पाहायला मिळते. परंतु ह्या सगळ्यांचा जो केंद्रबिंदू होता तो होता सोशल रिफॉर्म्स किंवा सोशल एम्पॉवरमेंट. की जर आपल्याला दलितांचा किंवा शूद्रांचा किंवा महिलांचा बघा समाजामध्ये त्यावेळेस समाज सुधारणा म्हणजे काय, सो समाजामध्ये त्या तत्कालीन कालखंडामध्ये धर्माच्या नावावर म्हणा किंवा समाजातल्या वाईट चालीरीतींचा आधार घेऊन समाजातल्या काही सेक्शनवर म्हणजे वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून काय झालेला होता, अन्याय झालेला होता. सो तो वर्ग कोणकोणता होता, एक म्हणजे सर्वात वाईट हालत होती शूद्राती शूद्रांची ज्यांना आपण अस्पृश्य किंवा दलित बांधव म्हणतो. त्यानंतर महिला वर्ग जो समाजाचा एक मोठा सेक्शन होता त्यांना खूप वर्षापासून त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, बंदीत ठेवण्यात आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या चालीरीतींचा आधार घेऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहे. आणि समाजातला असाही एक वर्ग होता म्हणजे हा तर वर्ग गावाच्या बाहेर राहायचा अस्पृश्य किंवा ज्यांना आपण शूद्राचे शूद्र, पण असाही एक वर्ग होता जो गावाच्या आत राहायचा पण त्यांना वेगवेगळ्या मार्गाने सो याची त्याची किंवा स्वर्ग नरकाची भीती दाखवून देवाची भीती दाखवून त्यांना काय करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर कायम अन्याय करण्यात आलेला आहे. असा सर्व अन्याय शोषित वर्गाचं काय करणे, उद्धार करणे हे त्यांचं काय राहिलेलं आहे जीवनाचं अल्टिमेट ध्येय. सो त्यांना माहीत होतं ज्याला आपल्याला सोशल रिफॉर्म करायचे आहे किंवा सोशल एम्पॉवरमेंट करायची आहे किंवा वेमेन एम्पॉवरमेंट करायची आहे तर स्वतःची इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर त्यांनी कशासाठी केलेला आहे, समाजातला जो मागास भाग होता सो त्यांचा उद्धार केलेला आहे. म्हणजे आता बोलायचं जर झालं त्याच्यामध्ये किंवा डिस्कस जर करायचं झालं, जेव्हा तुम्ही खूप जास्त अभ्यास करता एका गोष्टीचा तुम्हाला वेगवेगळे अँगल कळायला लागतात. नॉर्मली लोक काय करतात, ही भारताची स्वतंत्रता चळवळ किंवा भारतीयांचा उद्धार ह्या अशा सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. परंतु जेव्हा उद्धार करायची वेळ येते तेव्हा टिपिकल वर्गाचा उद्धार केला जातो किंवा तो सत्तेत येताना पाहायला मिळतो. त्यामध्ये तुम्हाला सवर्ण वर्ग असू द्या सो यांचाच उद्धार केला जाणार किंवा तेच परत सत्तेत येणार. जमीनदार वर्ग म्हणा, भांडवलदार वर्ग म्हणा, म्हणायला तर आपण म्हणतो की हे सगळे काय भारतीय आहे आणि भारतीयांची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. सो परकीय सत्ता निघून गेलेली आहे, भारतीयांची सत्ता आलेली आहे, भारतीयांचा उद्धार झाला. पण महात्मा फुलेंनी सर्वात पहिल्यांदा आपण का म्हणतो त्यांना आद्य समाजक्रांतिकारक का म्हणतो आपण त्यांना, कारण सर्वात महत्त्वाचं भारतीय कोण आहेत. सो तुम्ही जे सांगतायत ते भारतीय नाही आहेत, ते जे तुम्ही जे भारतीय सांगतायत किंवा हे जे भारतीय तुम्ही बोलतायत हा समाजाचा एक खूप छोटा वर्ग आहे आणि खऱ्या अर्थाने तो अन्याय आणि शोषित नाही आहे. जो 90% क्लास आहे ज्यामध्ये महिला मोडतात, ज्याच्यामध्ये शूद्राती शूद्र मोडतात, ज्यामध्ये समाजातील शूद्र मोडतात, सो हा खरा भारतीय वर्ग आहे. तुम्हाला जर उद्धार करायचा राहिला तर तुम्ही या वर्गाचा उद्धार करा. म्हणूनच नंतरच्या कालखंडामध्ये ते इव्हन राष्ट्रीय काँग्रेसवर पण टीका करताना दिसतात. त्यांचं म्हणणं होतं की तुमची एवढी मोठी संघटना आहे, तुम्ही त्याला राष्ट्रीय संघटना म्हणता, सो राष्ट्रीय काँग्रेस त्याला म्हणता तुम्ही, पण तुमच्या संघटनेमध्ये एकही दलित नसणे, तुमच्या संघटनेमध्ये एकही महिला नसणे, तुमच्या संघटनेमध्ये एकही शेतकरी किंवा मजूर नसणे, मग हा वर्ग जर तुमच्या संघटनेत नसेल तर तुम्ही कसं काय स्वतःला म्हणू शकता की आम्ही त्या ठिकाणी काय खऱ्या अर्थाने भारतीय संघटना आहे आणि राष्ट्रीय संघटना आहे. सो ॲक्च्युली भारत आणि राष्ट्र म्हणजे ह्या लोकांपासून मिळालेलं आहे आणि ह्या लोक वर्षानुवर्ष यांना तुम्ही निग्लेक्टच करत आलेले आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला हा वर्ग असतो, गरीब वर्ग किंवा ही जी जनता आहे, गरीब जनता ही आपल्या आजूबाजूला असते पण ही आपल्याला कधीच दिसत नाही. का? कारण आपल्याला वरून त्यांना खाली पाहण्याची सवय लागलेली असते. सो आपण टॉप व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु महात्मा फुले जे आहे सो त्याला म्हणतो ना आपण बॉटम टू टॉप. सो या लोकांची जे कोणालाच दिसले नाही सो त्या लोकांना त्यांचा आत्मसन्मान वापस करून त्यांचा हा एक ॲस्पेक्ट फार महत्त्वाचा होता बरं का. हाही ॲस्पेक्ट खूप जण निग्लेक्ट करतात की महात्मा ज्योतिराव फुले हे खूप सुंदर इतिहासकार. बघा म्हणजे किती डायमेन्शन आहे, फक्त सोशल रिफॉर्म करायची आहे म्हणून इकडं पॉलिटिकल रिफॉर्म्स करताना दिसतात, इकडं तुम्हाला सॉरी इकडं इकॉनॉमिकल एम्पॉवरमेंट करताना दिसतात, इकडं पॉलिटिकल एम्पॉवरमेंट करताना दिसतात. सर्वात महत्त्वाचं कुठल्याही समाजाची जर सुधारणा करायची असेल तर त्या समाजाला स्वतःला वाटलं पाहिजे की नाही आपण आपल्यामध्ये स्वतःला सुधारणा केली पाहिजे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायला पाहिजे. असं जर त्या समाजाला वाटायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा त्यांना त्यांच्या इतिहासाची जाणीव करून द्या. त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करा की कधी काळी तुम्ही देखील राजे होते पण काळाच्या ओघामध्ये तुमच्याकडून ही राजसत्ता हिरावल्या गेलेली आहे. तुमचा स्वाभिमान तुम्हाला परत मिळवायचा आहे. तुम्ही या जमिनीवरचे मूलनिवासी आहात किंवा या जमिनीवर तुम्ही राहणारे आहेत, ही जमीन तुमची आहे.
सो हे सांगणारं त्यांना कोणीतरी पाहिजे आहे. म्हणून इतिहासाची रचना जी आहे सो ती इतिहासाची पुनर्रचना करण्याचं काम काय केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी. आता हे तुम्हाला मला प्रत्येकाला माहीत आहे की एका विशिष्ट समाजाच्या हातामध्येच लेखणी होती आणि त्यांनी जो इतिहास लिहिलेला आहे तो त्यांच्या अँगलनी लिहिलेला आहे. मग या इतिहासामध्ये त्यांनी नेहमी काय केलेलं आहे की कशा पद्धतीनं हाच समाज ग्रेट होता आणि वर्षानुवर्षे इतर समाजाला त्यांनी कशा पद्धतीनं गुलामगिरीत ठेवलेला आहे सो याचाच इतिहास सांगण्यात आलेला आहे. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा जो मागास भाग आहे त्यांचा पण एका वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. सो नॉर्मली आपल्याला खंडोबा मसोबा सटवाई हे जे देवा आहेत हे गावाच्या बाहेर पाहताना दिसत आहेत म्हणजे गावाच्या बाहेर असताना दिसत आहेत. सो यांचा इतिहास लोकांना म्हणजे आर्य आणि अनार्य जे म्हणतो आपण सो अनार्यांचे पण देव होते त्यांना मॅग्निफाय करण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाखले देत असताना इवन शिवाजी महाराजांबद्दल जरी बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांचा पण आधी उल्लेख करताना गो ब्राह्मण प्रतिपालक सो असा उल्लेख केला जायचा की म्हणजे शिवाजी महाराज का ग्रेट होते कारण त्यांनी गाय आणि ब्राह्मणांचं काय केलेलं आहे संरक्षण केलेलं आहे. नो डाऊट याच्यात काहीच चुकी नाही आहे की त्यांनी ब्राह्मणांचं संरक्षण केलं पण त्याच्याहूनही पलीकडे जायचं झालं तर ते कुळवाडी भूषण होते. कुळवाडी म्हणजे काय जे शेतकरी पददलित समाज आहे त्यांचे ते उद्धारक होते आणि खऱ्या अर्थाने ते जनतेचे राजे होते आणि सर्वांचे राजे होते आपल्या सर्वांचे राजे होते. याच्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुलेंनी चालवलेला आहे. 1869 त्यांनी सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली त्याचा जीर्णोद्धार केला त्यानंतर त्यांच्यावर साहित्य म्हणजे पोवाडे रचायला सुरुवात केली. त्यांनी खूप मोठा पोवाडा लिहिलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे एक बुकलेटच तयार होते एवढा मोठा पोवाडा आणि त्या प्रत्येक पोवाड्यामध्ये कशा पद्धतीनं जनसामान्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी इवन शिवजयंती पण सेलिब्रेट करायला सुरुवात केली. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे बरं का आपण सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा एकमेकांपासून वेगळ्या नाही आहेत. समाज सुधारणेवरच आधारलेले आहेत तुमच्या राजकीय सुधारणा. भविष्यात जर राजकीय सुधारणा व्हायच्या असतील तर आज समाज सुधारणा होणे गरजेचं आहे. समाज सुधारणा झाल्या तरच समाजामधली विषमता भेदभाव दूर होतील सगळेजण एकमेकाला भाऊभाऊ समजायला लागतील आणि सगळ्यांमध्ये जेव्हा युनिटी निर्माण होईल तेव्हा ब्रिटिश काय कोणत्याही जगातल्या मोठ्यात मोठ्या सत्तेला तुम्ही काय करू शकता उचकटून फेकू शकता. आणि जर एकमेकांमध्ये तुम्ही भेदभाव करत असाल दुसऱ्याला दुय्यम लेखत असाल तुम्ही गुलामगिरीला प्रोत्साहित करत असाल तर मग फिद्दूसा देश पण इंग्लंडसारखा तुमच्यावर येऊन राज्य करून जातो 200-300 वर्ष. मग ह्याची जाणीव महात्मा ज्योतिराव फुलेंना होती. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र जो निस्तेज होऊन पडलेला होता एक थंडा गोळा होऊन पडलेला होता त्याला उब देण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा भारताला कळालं लक्षात घ्या तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने क्रांतीपर्वाला सुरुवात झालेली आहे बरं का. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जोपर्यंत समाधी शोधली नाही शिवाजी महाराजांची तोपर्यंत महाराष्ट्राला विसर पडलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. लोक सर्रास विसरून गेले होते की असाही एक राजा होता ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि बलाढ्य म्हणजे इंग्रजांपेक्षा कितीतरी पटीनं बलाढ्य औरंगजेब असू द्या किंवा आदिलशाही असू द्या त्याला टक्कर दिली आणि नाकावर टिचून स्वराज्य स्थापन केलेलं आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की शिवाजी महाराज किती ग्रेट होते हे समजून घेण्यासाठी शिवाजी महाराज किती सामान्य होते हे समजणं गरजेचं आहे. ते सामान्यातून असामान्य बनले. सो हा जो एक वेगळा इतिहास आहे किंवा जो ब्रिटिशांनी स्पॉईल केलेला इतिहास आहे त्याला बगल देऊन एक खऱ्या अर्थाने सामान्यातून बनणारा असामान्य राजा किंवा महाराजा सो हे मांडण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस या भारताला शिवाजी महाराज कळाले त्या दिवशीपासूनच लक्षात ठेवा स्वतंत्रता संग्राम सुरू झालेला आहे बरं का. आपण आद्य क्रांतिकारक म्हणून नाव घेतो कोणाचं वासुदेव बळवंत फडकेंचं किंवा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक असू द्या सो यांचं आपण राजे उमाजी नाईक किंवा महाराजे उमाजी नाईक असू द्या सो यांची जी प्रेरणा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजच राहिलेले आहेत. नंतरच्या कालखंडात चाफेकर बंधू घ्या यांची देखील प्रेरणा शिवाजी महाराजच राहिलेले आहेत. लोकमान्य टिळक घ्या यांनी तर नंतर शिवजयंती आणखी थाटामाटात साजरी करायला सुरुवात केलेली आहे. लक्षात ठेवा राजकीय क्रांतीला किंवा स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात शिवाजी महाराज कळाल्यानंतरच झाली आहे. तोपर्यंत लोकांना स्वातंत्र्याचा स पण माहीत नव्हता. तुम्ही म्हणाल सर 1857 तर बंड झालं होतं आधी पण लक्षात ठेवा ती स्वातंत्र्याचा त्याला म्हटलेलं आहे म्हणजे सावरकरांनी हे ओपिनियन दिलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किंवा विनायक दामोदर सावरकरांनी हे ओपिनियन दिलेलं आहे की ते स्वातंत्र्य संग्राम होता तो. परंतु तुम्ही जर व्यवस्थित त्याला अभ्यासलं तर तुम्हाला पाहायला मिळते की यामध्ये स्वार्थी भावना जास्त होत्या. मुघल सम्राटाला स्वतःला परत एकदा भारताचा मुघल सम्राट घोषित करून घ्यायचं होतं. नानासाहेब पेशव्यांना पेन्शन पाहिजे होतं. झाशीच्या राणीला परत गेलेलं साम्राज्य मै मेरी झाशी नाही दुंगी असं म्हटली का झाशीची राणी मै मेरा हिंदुस्तान नाही दुंगी मै मेरी झाशी. लोकांना तेव्हा राष्ट्र म्हणजे काय असते ही संकल्पनाच माहीत नव्हती.
सो ती माहीत व्हायला लागली शिवाजी महाराज माहीत झाल्यानंतर. म्हणूनच तर आपण त्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक यासारखे शब्द वापरतो. आपण 1857 उठावामधल्या लोकांना आपण बंड करते किंवा उठाव करते म्हणतो, त्यांना क्रांतिकारक म्हणत नाहीत कधीच. क्रांतिकारक त्या व्यक्तीला म्हटलं जाते जो राष्ट्रासाठी लढतो. सो क्रांतिकारक ही संकल्पनाच शिवाजी महाराज कळाल्यानंतर महाराष्ट्राला आणि भारताला उदयाला आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं जर प्रत्येक अँगलवर जर त्यांच्या बोलतं म्हटलं, ते एक जबरदस्त साहित्यिक पण होते. पहा, तेव्हाच्या कालखंडामध्ये जी भाषा असायची मराठी भाषा, ही थोडीशी शुद्ध म्हणजे किंवा उच्चभ्रू किंवा संस्कृतच्या जवळ नेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करायचं. तुम्ही दादोबा पांडुरंग तर्खडकर नाव ऐकलं असेल, बाळशास्त्री जांभेकर नाव ऐकलं असेल, किंवा मराठी भाषेचे शिवाजी म्हणतो आपण, सो विष्णूशास्त्री चिपळूणकर नाव ऐकलं असेल, सो यांनी एक लँडमार्क मराठी भाषेला मिळवून दिलेला आहे. परंतु ती मराठी भाषा जनसामान्य कधीच वापरत नव्हते. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते ब्राह्मणांचे कसब असू द्या, शेतकऱ्यांचं आसूड असू द्या, सत्सार असू द्या, किंवा नंतरच्या कालखंडात सार्वजनिक सत्यधर्म किंवा शिवाजी महाराजांचे पोवाडे असू द्या, असे त्यांचे कितीही पुस्तक जे आहे हे अतिशय सर्वसामान्य माणसाला कळतील अशा भाषेत त्यांनी लिहिलेले आहे. सो त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्यांनी त्यांना अखंड हे नाव दिलेलं आहे. पहा, म्हणजे याच्या आधीच्या कालखंडात तुकाराम महाराजांनी अभंग रचले होते, त्याच्यानंतर संत कबीरांनी बीजक रचले होते. कारण तो जो त्या कालखंडातला समाज आहे 13व्या 14व्या शतकामधला, त्याला ती लँग्वेज कळाली पाहिजे. सो जी अवघड लँग्वेज आहे संस्कृत, ती जनसामान्यांची भाषा नव्हती. जनसामान्यांना कळावी, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी का लिहिली, तुकाराम महाराजांनी अभंग का लिहिले, जे जनमाणसाला कळतील त्यांच्या लँग्वेजमध्ये. सो आता हा कोणता कालखंड होता, 19व शतक होतं ते 12व 13व शतक होतं. सो त्याच्यामुळं आता ती भाषा बदललेली होती. मग जनसामान्यांची जी भाषा आहे सो त्यांच्या भाषेत त्यांना कळायला पाहिजे, हे जे सगळं दिलेलं आहे. म्हणजे मी नेहमी मानतो की जो संदेश दिलेला आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा वेदांतांचाच आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचं वाचन खूप वास्ट होतं बरं का. महात्मा ज्योतिराव फुलेंनी इतिहासाचा प्रचंड अभ्यास केलेला होता. त्यांना उपनिषद म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशली जर बोलायचं झालं तर म्हणजे एक अश्वघोषाचं वज्रसूची नावाचं त्यांचं एक उपनिषद होतं. पहा, सो ते वज्रसूची नावाचं उपनिषदाचा त्यांच्यावर खूप जास्त प्रभाव होता. त्याच्यानंतर पुराणं किंवा स्मृती श्रुती ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यासलेल्या होत्या. त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे समाजसुधारणा करत असताना, याला ग्रंथात आधार नाही आहे, सो याला काय करण्यात आलेलं आहे, नंतरच्या कालखंडात स्पॉईल करण्यात आलेलं आहे, हे सांगण्यासाठी तो जो संदेश देण्यात आलेला आहे उपनिषदांमध्ये किंवा वेदांतामध्ये तो जनसामान्यांना समजावा म्हणून तो अखंड, म्हणजे त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याला त्यांनी नाव दिलं आहे अखंड. सो विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यांचं नंतरच्या कालखंडात प्रचंड टीका केली की तुम्ही मराठी भाषेला स्पॉईल करताय. परंतु ॲक्च्युली महात्मा ज्योतिराव फुले हे मराठी भाषेला इंद्रिज करत होते. तुम्ही जेवढी भाषा कॉम्प्लिकेटेड कराल तेवढी ती संपून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. इंग्लिश भाषा का टिकून आहे, कारण ती शिकण्यासाठी आणि लिहिण्यासाठी पण सोपी आहे. त्याला असं अंडरलाईन, कॉमा, फुल स्टॉप, पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, णचा वापर कुठं करायचा, नचा वापर, नळाचा, नळ, बाणाचा, न, सो याच्यामध्येच पुणे नाही म्हणायचं, पुणे म्हणायचं, सो याच्यामध्येच पाणी नाही म्हणायचं, पाणी म्हणायचं. सो याच्यामुळं काय होते, भाषा आणखी कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. त्यामुळं काय होते की येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या दुसऱ्या भाषा ज्या सोप्या आहेत शिकण्यासाठी, ज्याच्यात कानामात्रांचा प्रॉब्लेम येणार नाही. सो आता म्हणजे भारतासारखे असे काही टिपिकल देश आहे जे ग्रामर त्या ठिकाणी शिकवतात, पण तुम्ही जर वेस्टर्न वर्ल्डमध्ये पाहिलं तर ग्रामर कुठेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरला जात नाही. सो भाषेला सिम्पल बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो, जेणेकरून ती जनसामान्यांना कळाली पाहिजे आणि आपली भाषा जास्तीत जास्त लोकांनी अडॉप्ट केली पाहिजे. तेच काम महात्मा ज्योतिराव फुले करत होते. सो त्यांच्या साहित्या थ्रू त्यांनी लिहिलेलं साहित्य हे सामान्यातल्या सामान्याला शिकून असामान्य बनवणारं त्या ठिकाणी होतं. येतं लक्षामध्ये, ते एक शिक्षण तज्ज्ञ होते, कारण त्यांना माहीत होतं की कुठल्याही समाजामध्ये सुधारणा करायचं तर शिक्षण हे त्याचं काय आहे, त्या ठिकाणी जबरदस्त वेपन आहे. म्हणून त्यांनी शिक्षण प्रमोट केलेलं आहे, महिलांचं शिक्षण, अस्पृश्यांचं शिक्षण, शूद्रांचं शिक्षण, शूद्रातील शूद्रांचं शिक्षण, ह्या सगळ्यांच्या शिक्षणावर त्यांनी भर दिलेला आहे. सो ब्रिटिशांकडे पाठपुरावा पण केलेला आहे. हेच गोष्टी आपल्याला काय करायचे आहे, वन बाय वन शिकायचे आहे. मी जर असं बोलत गेलो ना सो आपल्याला अख्खी रात्र कमी पडू शकते त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळं आपण काय करूया, आपण आपल्या टॉपिककडे वळूया आणि एक एक मुद्दा आता आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. पा, हां, ही एक टेस्ट सिरीज आहे विदर्भ आयस अकॅडमी त्या ठिकाणी लॉन्च करते राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी. ह्या टेस्ट सिरीजचा बेनिफिट काय आहे तुम्हाला की बघा, आता परीक्षा जवळ आहे, सगळ्यांच्या मनात तो संभ्रम आहे, सर आम्हाला रिव्हिजन झाली पाहिजे आमची, आणि टिपिकली कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं, आमच्या सिली मिस्टेक्स होतात पेपरमध्ये त्या टाळल्या गेल्या पाहिजे, मग ही टेस्ट तुमच्यासाठी एकदम व्हर्सटाईल असणार आहे. सो फक्त नावाला म्हणजे तुम्हाला टेस्ट आणि पेपर आहे, पण सर्वात महत्त्वाचं असणार आहे त्याचं 4 ते 5 तासाचं एक्सप्लेनेशन. सो मलाही आवडेल तुम्हाला हे सगळं द्यायला, आणि एका प्रश्नाला किती कांगोरे असतात ते पटवून सांगायचं आहे, आणि काही ट्रिक्स पण असतात, शॉर्टकट्स असतात
त्या ठिकाणी जे तुम्हाला परीक्षेमध्ये थेट हेल्प करू शकतात. भरपूर मुलांचं म्हणणं होतं की सर रिव्हिजन बॅच सुरू करा, फास्टॅग बॅच सुरू करा, पण हे सगळं तुम्हाला काय मिळणार आहे, रिव्हिजन बॅच वेगळी लावायची गरज नाही, फास्टॅग बॅच लावायची गरज नाही. सो टेस्ट सिरीजमध्ये तुमचा पूर्ण सिलॅबस त्या ठिकाणी काय केला जाणार आहे, कव्हर केला जाणार आहे आणि त्यामध्ये तुमची रिव्हिजन देखील होईल. त्यामुळे एक खूप सुंदर, माझा सर्वात दरवर्षीचा हा सर्वात आवडता इनिशिएटिव्ह आहे, कारण मला खूप डायमेन्शनने त्या ठिकाणी बोलायला भेटते. सो क्लासमध्ये शिकवताना एखाद्या टॉपिकबद्दल बोलायचं तर तो टॉपिक सोडून बोलता येत नाही, त्या टॉपिकवरच बोलावं लागते. पण क्वेश्चन असे असतात की एक झाला की दुसरा टॉपिक, दुसरा झाला की तिसरा, मला पण ते शिकवायला आवडते. खऱ्या अर्थाने माझं जे नॉलेज आहे ते त्या टेस्ट सिरीजमध्ये चांगलं युटिलाईज होतं आहे, येतं लक्षात? त्यामुळं माझा तो आवडता इनिशिएटिव्ह आहे आणि त्यातून तुम्हाला खूप जास्त बेनिफिट देखील होईल. सो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हे विदर्भायस अकॅडमीचं ॲप आहे, त्या विदर्भायस अकॅडमीच्या ॲपवरती जाऊन तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. हे माझं इंट्रोडक्शन आहे, यामध्ये UPSC आणि राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव मी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आपण पुढं जाऊया. आता एक्झाममध्ये मी आता जे जे बोलणार आहे त्या प्रत्येक गोष्टीवर एक्झाममध्ये 2012 नंतर जवळपास प्रत्येक गोष्टीवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे शिकत असताना व्यवस्थित, आणि ह्याच तुमच्या नोट्स असणार आहे, ही PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवर. विदर्भायस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. सो त्या चॅनलवर मी तुम्हाला हे सगळं अवेलेबल करून देतो. सो तुम्हाला कुठलंही समाजसुधारकांचं किंवा समाजसुधारणेचं पुस्तक वाचण्याची काही एक गरज नाही आहे, खूप डिटेलमध्ये तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे. पहा, महात्मा ज्योतिराव फुलेंना वेगवेगळ्या उपाध्या दिलेल्या आहेत किंवा त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देऊन नवाजलेलं आहे. सो त्यापैकी सर्वात महत्त्वाची, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. आता मार्टिन ल्युथर किंग कोण होते विद्यार्थी मित्रांनो? तर पहा, आता हे रट्टा पण मारू शकता तुम्ही सरळ, पण मार्टिन ल्युथर किंग कोण होते? रेनायझा हा शब्द आधुनिक कालखंडामध्ये जर पहिल्यांदा कोणी दिला असेल, प्रबोधन ज्याला म्हणतो, तर तो दिलेला आहे मार्टिन ल्युथर किंग यांनी. सो ज्याप्रमाणे भारतामधला जो धर्म आहे, येतं लक्षामध्ये, तो वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रासलेला होता किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं कीड लागलेली होती त्या ठिकाणी. सो ती कीड नष्ट करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. तसंच युरोपमध्ये त्या कालखंडात ख्रिश्चन धर्म देखील वेगवेगळ्या कुप्रथांनी, वाईट प्रथांनी, तिथं तर स्त्रीला डायरेक्ट म्हटलं जायचं की ही इज अ विच. विच म्हणजे ही एक प्रकारे चुडेल आहे, हडळ आहे, आणि असं म्हणून तिला चौकात काय केलं जायचं, जाळल्या जायचं. सो त्यांच्यामध्ये पण आपल्या इकडचे भूत वेगळे होते पण त्यांच्याकडचे भूत वेगळे होते. ते ड्रॅकुला, लायकेन्स वगैरे वगैरे मूवीजमध्ये पाहत असाल. सो त्यावेळेस त्यांच्याकडं ह्या गोष्टींचं खूप फॅड होतं. पहा, जसा आपला समाज हा मागास होत चाललेला होता, तसा युरोपियन समाज पण मागास होत चाललेला होता. त्यामुळंच तो काय झालेला, ऑटोमन तुर्काच्या पारतंत्र्यात गेलेला आहे. कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मार्टिन ल्युथर किंग अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांनी सर्वात पहिल्यांदा ख्रिश्चन धर्माअंतर्गत प्रोटेस्टंट नावाचा पंथ स्थापन केला आणि ख्रिश्चन धर्मातल्या ह्या ज्या वाईट प्रथा आहेत त्या दूर करून धर्मसुधारणेचं काम सर्वात पहिल्यांदा हाती घेतलं. त्याच पद्धतीनं हिंदू समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये ह्या ज्या वाईट चालीरीती आणि प्रथा गेलेल्या होत्या, सो त्या दूर करण्यासाठी धर्मसुधारणा आणि समाजसुधारणेचा वसा कोणी घेतलेला आहे? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. म्हणून त्यांना काय म्हटण्यात आलेलं आहे? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. असं कोणी म्हटलेलं आहे? राजर्षी शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, ते काय म्हणतात त्यांना? भारताचे बुकर टी वॉशिंग्टन. भारताचे बुकर टी वॉशिंग्टन. बुकर टी वॉशिंग्टन कोण होते? हे निग्रिटो लोकांचा लढा देणारे होते. कुठं? सो अमेरिकेमध्ये. म्हणजे यांचा जो कालखंड आहे, म्हणजे इकडं जर आपण विचार करतो म्हटलं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये महात्मा ज्योतिराव फुले होते, हे काय करत होते? समाजामधल्या वाईट चालीरीतींसोबत लढत होते. त्याच कालखंडामध्ये तुम्ही जर अमेरिकेत गेले तर तुम्हाला अब्राहम लिंकन असू द्या किंवा बुकर टी वॉशिंग्टन असू द्या, बुकर टी वॉशिंग्टन हे स्वतः काय होते? निग्रिटो होते. आणि निग्रिटो लोकांच्या हक्कासाठी ते काय करत होते? लढत होते. म्हणूनच सयाजीराव गायकवाडांनी भारताचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हटलेलं आहे? महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हटलेलं आहे. त्यानंतर माधवराव बागल, त्यांना काय म्हणतात? महाराष्ट्राचे काल मार्क्स. काय केलं जाते? डायरेक्ट हा प्रश्न विचारला जातो पेपरमध्ये, कोणाला काय म्हणतात म्हणून, किंवा कोणी काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचे काल मार्क्स कोण म्हणतात? माधवराव बागल म्हणतात. आता हे तर माहिती आहे, भारतीय समाजक्रांतीचे जनक हे कोणी म्हटलेलं आहे? धनंजय किरणे. सो हे खरंच समाजक्रांतीचे काय होते? जनक. क्रांती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सडन होणारा चेंज, म्हणजे लवकर होणारा बदल. आता प्रत्येक वेळेस क्रांती ही रक्तरंजित असावी असं काही नाही आहे, बरं का? जगात काही अशा औद्योगिक क्रांतीसारख्या क्रांत्या होऊन गेलेल्या आहेत ज्या ज्या त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की रक्तरंजित क्रांत्या नव्हत्या, ह्या काय होत्या? शांततेच्या मार्गाने झालेल्या क्रांत्या होत्या. सो औद्योगिक क्रांतीसारख्या, तशीच म्हणजे समाज सुधारणेची ही जी क्रांती आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेली होती, ही देखील शांततेच्या मार्गाने केलेली होती.
आणि क्रांती का म्हणायचं, सडन चेंज म्हणजे रिव्होल्युशन आणि इव्होल्युशन. रिव्होल्युशन म्हणजे सडन आणि इव्होल्युशन म्हणजे स्टेप बाय स्टेप. की जो समाज 2000 वर्षापासून, मग महिला असू द्या, शूद्र असू द्या, शूद्राचे शूद्र असू द्या, हा जो समाज आहे हा हजारो वर्षापासून खितपत पडलेला होता. सो त्यांना परत एकदा त्यांच्यामध्ये सुधारणा करून त्यांचा आत्मस्वाभिमान किंवा त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी. म्हणून आपण त्यांना सामाजिक क्रांतीचे काय म्हणतो, जनक, कारण ते पहिले होते. येतं लक्षात? म्हणून धनंजय कीर काय म्हणतात, भारतीय समाज क्रांतीचे जनक. आता जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कोण होते, आता इथं थोडासा क्रक्स आहे बरं का एक्झामच्या दृष्टीनं. भारताचे बुकरटी वॉशिंग्टन म्हटलं, हा विचारलेला प्रश्न आयोगाने, सो ते कोण होते, महात्मा ज्योतिराव फुले. पण महाराष्ट्राचे जर विचारलं तुम्हाला, सो ते होते कर्मवीर भाऊराव पाटील किंवा भाऊ पायगोंडा पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन. हे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. सो कर्मवीर भाऊराव पाटील हे काय राहिलेले आहे, महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन राहिलेले आहे. येतं लक्षामध्ये? भारताचे म्हटलं तर काय मारणार तुम्ही, महात्मा ज्योतिराव फुले. त्यानंतर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोण होते, सो महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोण राहिलेले आहेत, न्यायमूर्ती रानडे. बस याच्या बाहेर आयोग तुम्हाला प्रश्नच विचारणार नाही. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोण होते, महात्मा ज्योतिराव फुले. भारताचे बुकरटी वॉशिंग्टन कोण होते, महात्मा ज्योतिराव फुले. महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन कोण होते, कर्मवीर भाऊराव पाटील किंवा भाऊ पायगोंडा पाटील त्यांचं नाव होतं. सो त्याच्यानंतर विचारलं तुम्हाला महाराष्ट्राचे काल मार्क्स कोण होते, सो महात्मा ज्योतिराव फुले होते. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोण होते, हे सगळे फिलॉसॉफर आहे, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस कोण होते, सो महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हटलं जाते न्यायमूर्ती रानडेंना. येतं लक्षात? सो हे नावं जे आहे हे तुम्ही पाठ करून टाका. कंबाईन वगैरे सारख्या परीक्षेमध्ये याच्यावर जरा तुलनेनं जास्त प्रश्न विचारल्या जातात, तुमचा एकही मार्क जाणार नाही परीक्षेमध्ये. ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आता याही फॅक्ट्सवर, ह्या सगळ्या फॅक्ट्सवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आता याही फॅक्ट्सवर आयोगाने प्रश्न विचारला आहे की 11 मे 1888 त्यांना विचारलं होतं की कोणी महात्मा पदवी दिली, तर त्याचं उत्तर होतं मुंबईकरांनी. कशी दिली ते मी तुम्हाला सांगतो. बघा, 11 मे 1888 म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला असं म्हणावं लागेल की महात्मा ज्योतिराव फुलेंना अर्धांगवायूचा झटका त्या ठिकाणी येऊन गेलेला होता. म्हणजे एक झटका त्यांना, मायनर शॉक म्हणू शकतो, तो त्यांना येऊन गेलेला होता. मग त्या कालखंडामध्ये त्यांचे जे अनुयायी आहे त्यांना जाणीव होती की महात्मा ज्योतिराव फुलेंनी ह्या राज्यासाठी, ह्या देशासाठी काय केलेलं आहे. मग त्यापैकीच एक होते नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडेंकडे पैसे नसायचे, पण त्यांना मदत करणारे देखील सत्यशोधक समाजातील चळवळीतले, जे आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकता किंवा उद्योजक म्हणू शकता, त्यांनी त्यांना फंडिंग केली. त्यामध्ये मुंबईत राहणारे महात्मा ज्योतिराव फुलेंचे मित्रच तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामध्ये वेंकू काळेवार, त्याच्यानंतर जया किराडी लिंगू पाहायला मिळते आहे. सो हे जे लोकं आहेत हे थोडेसे साऊथ इंडियन सत्यशोधकी, म्हणजे नावं साऊथ इंडियन आहे पण हे सत्यशोधक चळवळीमधले प्रमुख नेते होते. सो वेंकू काळेवार असू द्या, यांच्यावर पण आयोगाने विचारले, म्हणजे 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेले आहे प्री आणि मेन्समध्ये. वेंकू काळेवार आहे, जया किराडी लिंगू आहे, त्यानंतर हे जे सगळे लोकं आहे यांनी मिळून फंडिंग केलेली आहे. आणि फंडिंग केल्यानंतर एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कुठं? भाईकळ्यामध्ये, मुंबईच्या भाईकळ्यामध्ये. अरेंज करणारे कोण होते? नारायण राव बहादूर, नारायण मेघाजी लोखंडे. नंतर त्यांना राव बहादुरी पदवी मिळालेली आहे, कारण त्यांनी म्हणजे मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगे थांबवलेले आहे, हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये पीस मेंटेन ठेवली, म्हणून त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या मिळालेल्या आहेत. कोणाला? हे पण विचारलेलं आहे नारायण मेघाजी नाम लोखंडे किंवा नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण कामगार चळवळीचे जनक म्हणतो. त्यांची प्रेरणा पण, कामगार चळवळीच्या जनक होण्याची प्रेरणा पण किंवा कामगार चळवळीची प्रेरणा पण कोण आहेत? महात्मा ज्योतिराव फुलेच आहेत. मग त्यांनी ती सभा आयोजित केली. कुठं केली? भाईखळ्यामध्ये. मग तिथं कोळीवाडा होता, पहा, मांडवी कोळीवाडा. सो त्या कोळीवाड्यामध्ये त्यांनी ती सभा आयोजित केली. त्या सभेला मुंबईमधले जेवढे दिग्गज होते ते त्या ठिकाणी हजर होते. तिथं महात्मा ज्योतिराव फुलेंना बोलवण्यात आलं. पण महात्मा ज्योतिराव फुलेंना पदवी कोणती द्यायची हा मोठा संभ्रम होता. आता त्या कालखंडात मोठ्या मोठ्या पदव्या ब्रिटिश द्यायचे, राव बहादूर, रावसाहेब, त्याच्यानंतर दिवान बहादूर, अशा मोठ्या मोठ्या पदव्या द्यायचे, राजा महाराजा अशा पण पदव्या ब्रिटिश त्या ठिकाणी द्यायचे. पण याच्यापेक्षा एक हटके अशी पदवी द्यावी लागल की जी अशी युनिक असली पाहिजे. मग त्यावेळेस राव बहादूर वडेकर, कोणी? राव बहादूर, काही ठिकाणी वंडेकर आलेलं आहे नाव त्यांचं, राव बहादूर वडेकर यांनी मग त्या ठिकाणी सजेशन दिलं की एक पदवी असू शकते जे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव असू शकतो, ती म्हणजे कोणती आहे? महात्मा. आणि अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुलेंना राव बहादूर वडेकर, हे पण लक्षात ठेवा नाव, राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये, येतं लक्षात, 2500 लोक त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये उपस्थित होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून ज्योतिराव फुलेंना कोणती पदवी दिलेली आहे? महात्मा ही पदवी दिलेली आहे. सो मग अशा पद्धतीनं आपण महात्मा ज्योतिराव फुले या नावाने त्यांना काय करतो? ओळखतो. येते लक्षामध्ये? कळालं?
म्हणजे जर तुम्ही आता कंपॅरिझन नाही व्हायला पाहिजे, पण आता महात्मा म्हटलं की आणखी एक नाव पुढे येते, महात्मा गांधी. परंतु तुम्ही गांधींना महात्मा कोणी म्हटलेलं आहे? सो गांधींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली आहे. पण आता तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये पाहायला मिळते, म्हणजे आपल्याला बिलकुल नाही, आपल्याला अँगल इतिहासाचा जो अभ्यास आहे तो आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अँगलने करायचा आहे. आपल्यासाठी कोणतंही कॅरेक्टर जे आहे, जेव्हा आपण MPSC UPSC प्रिपेअर करत असतो तर कुठल्याही कॅरेक्टरचं महत्त्व, एखादं कॅरेक्टरचं महत्त्व सांगत असताना दुसऱ्या कॅरेक्टरचं महत्त्व कुठेही कमी होत नाही. म्हणून महात्मा गांधी हे नेहमी आपल्यासाठी आदरणीयच असणार आहे. त्यांच्यावर देखील मी सेशन्स कंडक्ट करणार आहे, म्हणजे ते तर आपल्याला पाहायचंच आहे. म्हणजे गांधीजी जे आहे, सो तेही एक जबरदस्त कॅरेक्टर राहिलेलं आहे. पण आज आपण महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल बोलतो आहे, म्हणून मला इथं उल्लेख करावा असा वाटतो आहे की महात्मा गांधींना किंवा मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी त्यांचेच एक मित्र म्हणू शकतो आपण किंवा अनुयायी म्हणू शकतो आपण, रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली आहे. आणि रवींद्रनाथ टागोरांना गुरुदेव ही पदवी कोणी दिलेली आहे? सो महात्मा गांधींनी दिलेली आहे. सो तुम्हाला या केसमध्ये थोडंसं एक्सचेंज ऑफ डिग्रीज पाहायला मिळते आहे. म्हणजे महात्मा गांधींना मॅक्झिमम पदव्या त्यांच्या अनुयायांनीच तुम्हाला दिल्याचं पाहायला मिळते किंवा त्यांच्या जवळ असणारे. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रपिता कोण म्हणायचे? सो राष्ट्रपिता म्हटलेला आहे सुभाषचंद्र बोस यांनी. बापू कोण म्हणायचे? सो बापू म्हणायचे जवाहरलाल नेहरू, त्यांना बापू म्हणायचे. किंवा तुमचे महात्मा जे आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सरोजिनी नायडू त्यांना आवडीनं मिकी माऊस म्हणायचे त्या ठिकाणी, आणि बुलबुल त्या ठिकाणी म्हणायचे महात्मा गांधी कोणाला? आपल्या सरोजिनी नायडू यांना. सो त्यांचे जे आजूबाजूचे जे त्यांचे म्हणजे जवळचे लोक आहे, ह्या जवळच्याच लोकांनी काय केलेली आहे, गांधीजींना अशा वेगवेगळ्या नावांनी पदव्या. पण इथं हजारो लोक उपस्थित राहत आहेत आणि सगळ्यांच्या मार्फत ती पदवी दिल्या चाललेली आहे ज्योतिराव फुले यांना. हे खरंच काय आहे? कौतुकास पद आहे. पुढे जाऊया आपण. बघा, आता आपल्याला त्यांच्या बालपणापासून काय करायची आहे, वन बाय वन माहिती पाहायला सुरुवात करायची आहे की त्यांचं बालपण कसं होतं किंवा त्यांचे पूर्वज कसे होते. तर लक्षात ठेवा, त्यांचे जे आजोबा आहे, त्यांच्या आजोबाचं नाव होतं शेटीबा. त्यांच्या आजोबांचं नाव काय राहिलेलं आहे? शेटीबा राहिलेलं आहे. नावं पाठ नाही झाले तरी चालते, नॉर्मली याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न येणार नाही. पण आपल्याला सर्व कश अभ्यास करायचा आहे. आपण सगळ्याच अँगलनी शिकणार आहोत, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास किंवा समाजसुधारकच नाही तर आपल्याला ज्योग्राफी वगैरे वगैरे सगळ्याच अँगलनी आपल्याला हे सगळं पाहायचं आहे. प्रत्येक शब्दामधून तुम्हाला नॉलेज मिळणार आहे, शब्द महत्त्वाचा असणार आहे. आणि याच गोष्टी परीक्षेत तुम्हाला इतरांपेक्षा मार्जिन देणार आहे, कारण इतर लोक काय करणार आहे, समाजसुधारक पाठ करून येणार आहे, आपण काय करणार आहे, समाजसुधारक भिनवून घेणार आहे. मग ज्या अननोन गोष्टी आहे ह्या तुम्हाला काय करतील एक्झाममध्ये, मी ज्या सांगतोय त्या इतरांपेक्षा वेगळ्या असतील आणि परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क देऊन जातील. पोरांसाठी असेल त्या ठिकाणी खूप अवघड पेपर निघाला बाबा, पण तुम्हाला तो बिलकुल अवघड वाटणार नाही, कारण आता आपण काय करतो, इतिहास खऱ्या अर्थाने समजून घेतोय. म्हणजे बघा, आता त्यांचे जे पूर्वज आहे कुठले राहणारे होते, सो त्यावेळेस सातारा जिल्ह्यामध्ये एक आहे कडगुन, खटाव नावाचा तालुका आहे. पहा, तिथले खूप सुंदर तालुके आहे. म्हणजे सातारा जिल्हा जर तुम्ही डिवाईड करतो म्हटलं तर साताऱ्यामध्ये तुम्हाला कृष्णा नदीचा उगम पाहायला मिळतो महाबळेश्वरमध्ये. सो महाबळेश्वरमध्ये सातारा म्हणजे महाबळेश्वरमधून ही जी कृष्णा नदी वाहते आहे, तर कृष्णा नदीच्या वर काही तालुके आहेत. पहा, सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या वर आणि माण नदीच्या मध्ये, माण नदी वरून गेलेली आहे किंवा त्याच्या आणखी वर जर जातो म्हटलं, म्हणजे ही मान नदी किंवा तुमची वीर नावाचा तिकडं नदी आहे, म्हणजे वर गेलं पुण्यामध्ये तर, किंवा खाली मान नावाची नदी आहे. सो याच्यामध्ये जो पोर्शन आहे, सो काही डोंगर रांगांचा जो पोर्शन आहे, फार सुंदर आहे. सातारा जिल्ह्यात म्हणजे सातारा जिल्ह्याची जर तुम्हाला ज्योग्राफी माहीत असेल तर परीकडं गेलं तर तुम्हाला मांढरदेव नावाच्या डोंगर रांगा पाहायला मिळतात. थोडंसं अलीकडं आलं तर सीतादेवी नावाच्या डोंगर रांगा पाहायला मिळतात. आणि ह्या लांबलचक शंभू महादेव नावाच्या डोंगर रांगा पण तिथं आहे. ह्या डोंगर रांगाच्या पायथ्याशी काही तालुके वसलेले आहे. पा, त्याच्यामध्ये तुम्ही महाबळेश्वर आहे, महाबळेश्वरला लागून पायथ्याशी वाई नावाचा तालुका आहे तिथं. त्याच्यातून थोडंसं पुढं गेलं तर खंडाळा नावाचा तालुका आहे. आणखी पुढं जातो म्हटलं तर फलटण आहे. आणखी पुढं जर जातो म्हटलं तर तुम्हाला खटा नावाचा एकच मिनिट हा खटाव नावाचा तालुका पाहायला मिळतो आहे. आता ह्या खटाव नावाच्या तालुक्यामध्ये कडगुन नावाचं एक छोटं गाव होतं. इथं सगळे त्यांचे पूर्वज काय व्हायचे? राहायचे. कोणाचे? महात्मा ज्योतिराव फुलेंचे. किंवा त्यांचे जे वंशज आहे किंवा त्यांचे जे पूर्वज आहे ते त्या ठिकाणी राहणारे होते. त्यांचे आजोबा शेटीबा पण तिथं राहायचे. पण काय झालं की आधी गावामध्ये पहा चार प्रकारच्या वतनदारी असायच्या. कदाचित तुम्ही त्या ऐकलेल्या असाल. पहा, एक वतनदारीमध्ये तुम्हाला पाटील दिसतात, म्हणजे हे पूर्वाश्रमीचे वतनदार असायचे.
सो एक पाटील वतनदारी असायची, त्याच्यानंतर एक चौधरी, त्याला चौगुला पण म्हटलं जायचं किंवा चौधरी वतनदारी म्हटल्या जायची त्याला, ते पण पूर्वाश्रमीचे वतनदार असायचे. त्यानंतर कुलकर्णी पण वतनदार असायचे. आणि चौथे असायचे महार वतनदार. पण तुलनेनं महार वतनदारांकडे काय असायची, दुय्यम आणि पडीक असणारी जमीन असायची. आणि त्यांना त्या जमिनीच्या बदल्यामध्ये गावाचे सगळे कामं करावे लागायचे. सो गावामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम पाटलांकडे असायचं किंवा पाटील समुदायाकडे असायचं. आणि गावामधले जे काही रेव्हेन्यूशी रिलेटेड असणारे कामं आहे किंवा त्याचा लेखाजोखा ठेवण्याचे जे कामं आहे ते कोणाकडे दिलेले असायचे त्या ठिकाणी, सो ते असायचे कुलकर्ण्यांकडं. आणि नॉर्मल केसेसमध्ये हा जो कुलकर्णी वर्ग असायचा हा तुम्हाला भरपूर केसेसमध्ये लबाडी करताना पाहायला मिळतो आहे. कारण हा असा एकमेव व्यक्ती असायचा गावातला जो सुशिक्षित असायचा. इवन गावातले पाटील पण सुशिक्षित नसायचे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. भरपूरदा कुलकर्णी समुदायाकडून पाटील समुदायाची पण काय केलं जायची त्या ठिकाणी, आपण त्याला म्हणतो लुबाडल्या जाणे किंवा त्यांची फसवणूक केल्या जाणे, हे प्रकार घडायचे. कारण पाटील पण निरक्षर असायचा. असंच काय झालेलं आहे की गावातल्या काही कुलकर्ण्यांकडून किंवा गावातल्या असणाऱ्या कुलकर्ण्यांकडून सो यांना फसवण्यात आलं, शेटीबाला त्यांची जमीन लाटण्यात आली, त्यांचा सर्व कारभार हडप करण्यात आला. त्यामुळं कुलकर्ण्यांना कंटाळून, येते लक्षात, सो कुलकर्ण्यांना कंटाळून जे शेटीबा आहे त्यांनी आता हे गाव जे आहे, त्यांचं जे मूळ राहणारं गाव जे आहे कटगुण, ते सोडण्याचा काय केला, निर्णय घेतला. आणि ते सोडून कुठं शिफ्ट व्हायचं म्हणे की दुसरीकडं कुठंही, जिथं ह्या व्यापापासून आपण काय राहिलो पाहिजे, दूर राहिलो पाहिजे. म्हणून ते तिथून निघून जाताना दिसतात. नंतरच्या कालखंडामध्ये जे मटेरियल लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंनी, त्याच्यामध्ये कुलकर्णी समुदायाबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, उद्विग्नता पाहायला मिळते, राग पाहायला मिळतो आहे. त्यांनी कुलकर्ण्यांना ग्राम राक्षस त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये. सो हे पण विचारतात तुम्हाला, कुलकर्ण्यांना ग्राम राक्षस कोणी म्हटलं, आणि पर्याय दिले जातात. नंतरच्या कालखंडात मुकुंदराव पाटलांनी तर कुलकर्णी लीलामृत नावाचा ग्रंथच लिहून टाकला. याच्यावर तर मेन्समध्ये कितीतरी वेळेस प्रश्न विचारले, कुलकर्णी लीलामृत की हे कुलकर्णी कशा पद्धतीनं गावातल्या विविध लोकांना फसवतात, स्त्रियांचा पिळवणूक करतात, त्यांचं शोषण करतात, लोकांचं आर्थिक शोषण कशा पद्धतीनं करतात, लैंगिक शोषण कशा पद्धतीनं करतात. सो याचा पूर्ण लेखाजोखाच त्या कुलकर्णी लीलामृतमध्ये मांडलेला आहे मुकुंदराव पाटलांनी, येतं लक्षामध्ये. सो हे तुम्हाला नॉर्मली, म्हणजे कुठल्याही माणसाची जी फिलॉसॉफी आहे, म्हणजे इवन महात्मा ज्योतिराव फुले देखील असू द्या, हे एक फिलॉसॉफर या अँगलने पण त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. सो त्यांची अपब्रिंगिंग कशी झालेली आहे, सो त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. सो लहानपणी जर त्यांना कुलकर्णी या समुदायाकडून त्रास झालेला असेल, सो नक्की ते काय करणार, त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्याबद्दल वाईटच लिहिणार, येतं लक्षात. सो हा त्याच्या मागं बॅकग्राऊंड तुम्हाला पाहायला मिळतो. आता यांना तीन मुलं होते, हे जे शेटीबा होते गोरे, त्यांचं आडनाव गोरे, शेटीबा गोरे. सो शेटीबा गोरेंना तीन मुलं होते. पहिला सर्वात मोठा मुलगा राणोजी, दुसरा कृष्णा आणि तिसरा गोविंदराव, हे तीन मुलं होते. आता हे तीन मुलं काय करायला लागले, माधवराव पेशवे जे होते त्यांच्या दरबारामध्ये हे काय करायला लागलेले आहे, जे माळीकाम म्हणतो आपण किंवा बाग मेंटेन ठेवण्याचं काम असते, सो ते काम करायला लागले. एक दिवस माधवराव पेशव्यांनी जे गार्डन मेंटेनन्सचं काम आहे ते पाहिलं आणि ते खूप खुश झाले माधवराव पेशवे, की या तिघांनी भावांनी मिळून काय केलेलं आहे, सुंदर त्या ठिकाणी माझा बाग किंवा माझं गार्डन खूप सुंदर काय केलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. म्हणून आनंदात होऊन 34 ते 35 एकर जमीन ह्या तिन्ही भावांना दान देऊन टाकली. पण त्यातला मोठा जो होता राणोजी, त्यानं काय केलं की लहान भावांना बाजूला टाकलं, सर्व जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यामुळं गोविंदराव स्पेशली आणि कृष्णा आणि गोविंदराव गोरे हे रस्त्यावर आले. म्हणून मग त्यांना काय करावं लागलं, गोविंदरावना बागकाम सोडून द्यावं लागलं. आणि गोविंदराव जे होते यांनी आता फुलांचा व्यवसाय सुरू केला, फुलं विकायचे मंदिरासाठी वगैरे वगैरे किंवा चांगल्या कामासाठी फुलं लागतातच. सो फुलं विकण्याचा बिझनेस सुरू केला. म्हणून गोरेऐवजी त्यांचं आडनाव काय झालेलं आहे, फुले हे झालेलं आहे. सो पुण्यामध्ये फुले हे आडनाव गोरेपासून फुले कसं झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग आता हे जे होते गोविंदराव यांनी चिमणाबाईंसोबत लग्न केलं. चिमणाबाईंसोबत लग्न झाल्यानंतर त्यांना ज्योतिराव झाले, येतं लक्षामध्ये. त्यांचा जो मुलगा होता सो ज्योतिराव हे त्यांना झाले. परंतु चिमणाबाई, ज्योतिराव एक वर्षाचे असताना चिमणाबाईचा मृत्यू झाला. मग आता गोविंदरावाची एक मानलेली बहीण होती किंवा आया म्हणू शकतो, दाई म्हणू शकतो आपण त्यांना, सो ती होती, तिचं नाव होतं सगुणाबाई. तिचं नाव काय होतं, सगुणाबाई. एक वर्षाचे असताना ज्योतिरावांचा पूर्ण सांभाळ जो आहे तो सगुणाबाईंनी केलेला आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी मावशी म्हणून त्यांचा उल्लेख आलेला आहे, कारण त्या किंवा त्या म्हणजे आत्या म्हणून त्यांचा उल्लेख आलेला आहे, सॉरी, कारण त्या मानलेल्या बहीण होत्या कोणाच्या, गोविंदरावांच्या. सो त्याच्यामुळं त्यांचं जे अपब्रिंगिंग आहे सगुणाबाईंनी केलं. सो महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये सगुणाबाई येणं ही पण एक रिव्होल्युशन होती, कारण ही ह्युमॅनिस्टिक अप्रोच असणारी लेडी होती. आणि त्यांना म्हणजे मानवतावादाचे जे धडे आहे लहानपणापासून, पा हे फार मॅटर करते बरं का, की कुठलंही व्यक्तिमत्व आहे त्याची आई जर लहानपणापासून त्याला प्रॉपरली घडवत असेल ना, तर तो खरंच अद्वितीय बनतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे गुरु कोण, म्हणून खूप लोक भांडणं करतात. काही लोक म्हणतात तुकाराम महाराज होते, काही लोक म्हणतात रामदास महाराज होते. आपण त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडणारच नाही, पण मला वैयक्तिकली वाटतं की त्यांचा सर्वात मोठा गुरु शिवाजी महाराजांचा त्यांची स्वतःची आई होती, ती म्हणजे जिजामाता. ज्या जिजामातेनं त्यांना रिस्क कशी घ्यायची,
कशा पद्धतीनं लोकांना एकत्रित करायचं, त्यांची मोड बांधायची, स्वराज्याची स्थापना याचे धडे चांगले चांगले एक्झाम्पल्स देऊन लहानपणी त्यांच्यावर जे संस्कार म्हणतो तसेच प्रकारचे संस्कार महात्मा ज्योतिराव फुलेंवर झालेले आहे सगुणाबाईतर्फे. म्हणून एक ह्युमॅनिस्टिक म्हणू शकता पर्सनॅलिटी त्या ठिकाणी घडलेली आहे आपले महात्मा ज्योतिराव फुले. आता महात्मा ज्योतिराव फुले जेव्हा 7 वर्षाचे झाले तेव्हा त्यांना गावातल्या शाळेमध्ये तिथंच जिथं ते राहायचे पुण्यामधले तिथलीच गावातली शाळा ज्याला पंतोजीची शाळा म्हटल्या जायचं त्या पंतोजीच्या शाळेमध्ये त्यांना काय करण्यात आलं, टाकण्यात आलं. मग तिथं शिक्षण घेत होते आणि लहानपणापासूनच आहे ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, सो लहानपणापासूनच ज्योतिराव फुले अतिशय टॅलेंटेड पर्सनॅलिटी होते. मग काही समाजातले लोक असतात त्यांचं असं बारीक प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते, सो त्यांना रिअलाईज व्हायला लागलं की हा पोरगा जर भविष्यात शिकला आणि खरंच जर मोठा झाला तर हा समाजासाठी काय ठरू शकतो, धोका ठरू शकतो. म्हणून त्यांचे वडील जे आहे जे गोविंदराव जे शेटीबासारखेच त्या ठिकाणी साधे भोळे होते त्यांना काही काही सांगण्यात आलं की कशाला शिकवता, मुलगा शिकला तर आळशी बनतो, तो काम करत नाही म्हणून त्याला शाळेतून काढा आणि काय करा स्वतःसोबत कामाला लावा, किंवा स्वतःचा जो परंपरागत व्यवसाय आहे फुलांचा त्याच्यामध्ये त्याला गुतवा, कशाला शाळेत पाठवता, शाळेत पाठवले की लोक आळशी होतात. सो असं त्यांना काही काही सांगून मग शेवटी गोविंदरावांनी गोविंदराव घरच्या माणसांचं कवी आणि बाहेरच्यांचं जास्त ऐकायचे, सो बाहेरच्या लोकांनी असा सल्ला दिल्यामुळं गोविंदरावांनी शाळेतून ज्योतिरावांना काढलं आणि त्यांना घरकामात लावलं. आता ते घरकामात पण त्यांची चुणूक दिसेल, घरकाम म्हणजे आपण बागकाम म्हणतो किंवा फुलांचं काम म्हणतो, सो फुलांच्या कामामध्ये पण त्यांची चुणूक दिसायला लागली. मग त्यांचे जे शेजारी पाजारी होते जे शुभचिंतक होते गोविंदरावांचे, सो त्याच्यामध्ये दोन नाव आहे, गफ्फार बेग मुन्शी हे त्यांचे मुसलमान शेजारी होते आणि दुसरे होते एक ख्रिश्चन मिशनरी ज्या स्कूल्स होत्या स्कॉटिश मिशनरीच्या स्कूल तिथं शिकवणारे. सो लेजिट साहेब, दोन पर्सनॅलिटीचे नावं लक्षात ठेवा तुम्हाला विचारू शकतात, एक म्हणजे लेजिट साहेब आणि दुसरे म्हणजे कुठं गेले ते गफ्फार बेग मुन्शी, हे दोन नावं मी अंडरलाईन करून देतो, बघून घ्या हे दोन नावं महत्त्वाचे आहे. हे दोन नावं फार महत्त्वाचे आहे. सो या दोघांनी सजेशन दिलं की तुमचा मुलगा खूप हुशार आहे त्याला तुम्ही फुलांच्या व्यवसायामध्ये नका गुंतवू, तुम्ही याच्याऐवजी काय करा त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकायला टाका. गोविंदरावांनी यांचाही सल्ला ऐकला आणि ज्योतिरावांना परत एकदा स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत टाकण्यात आलं. स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये इंग्लिशमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले शिकायला लागले. हाही आयोगाने प्रश्न विचारला की महात्मा ज्योतिराव फुलेंचं शिक्षण येतं लक्षात, कोणी सल्ला दिला हे पण विचारलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचं शिक्षण कोणत्या याच्यामधून झालेलं आहे किंवा कोणत्या शाळांमधून झालेलं आहे. सो लक्षात ठेवा, स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळांमधून महात्मा ज्योतिराव फुलेंचं काय झालं होतं, शिक्षण झालेलं होतं. ह्या स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये जवळपास 7 ते 8 वर्ष जवळपास काय केलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण घेतलं. आता ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळा होत्या, आता या शाळेमध्ये नकळत काय व्हायच्या, हिंदू धर्मावर टीका व्हायच्या की हिंदू धर्म हा कसा आउटडेटेड आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यात महात्मा ज्योतिराव फुलेंना काही सवर्ण वर्गातले सवंगडी मिळाले, जे होते नावाला सवंगडी सवर्ण पण ते हिंदू धर्माचे काय होते, सो क्रिटिकल किंवा आलोचक होते. काही मुस्लिम सहकारी पण मिळाले, हे हिंदू धर्मावर काय करायचे, सतत टीका करायचे. आता टीका करत असताना आता एखादी पर्सनॅलिटी असते ते काय करतात, डिस्ट्रक्टिव्हली घेतात टीकांना, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं आणि विचार करायला म्हणजे ते अंतर्मग्न झाले की नाही गड्या आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हे लोक टीका करतात. म्हणजे मुस्लिम धर्मासोबत आपण कम्पेअर केलं हिंदू धर्माला किंवा ख्रिश्चन धर्मासोबत कम्पेअर केलं तर नक्कीच आपल्या धर्मामध्ये हे काय आहेत त्या ठिकाणी, हां त्या धर्माचे काही ड्रॉबॅक्स असू शकतात पण आपल्याला आपला धर्म मजबूत बनवायचा आहे. सो त्यांनी मग ह्या टीका कन्स्ट्रक्टिव्हली घेतल्या आणि हिंदू धर्मामधले जे वाईट चालीरीती होत्या प्रथा होत्या सो याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं बदल करू शकतो याचा काय करायला लागले, ते सतत विचार करायला लागले. म्हणजे भविष्यातले जे समाजसुधारणा आणि धर्मसुधारणेचे जे नंतरच्या कालखंडात त्यांनी महान कार्य केलेलं आहे सो त्याचा पाया आतापासूनच मजबूत होताना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. सो कोणत्या कालखंडामध्ये, ह्या स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळांच्या कालखंडामध्ये. आता आणखी एक प्रश्न विचारतात की त्यांचे सहकारी कोण होते शाळेत असताना, सत्यशोधक समाजात असताना, सो त्यांचे सहकारी कोण होते हे विचारतात. सो मी या ठिकाणी लिस्टच दिलेली आहे, बघून घ्या. सो इकडं मी वेगवेगळ्या त्यांचे जे सहकारी होते ह्याच्यामध्ये सवर्ण वर्गातले सहकारी तुम्हाला जास्त पाहायला मिळतात, ते म्हणजे काय, हे शेवटपर्यंत म्हणजे मित्र असे असले पाहिजे. सो त्यांच्या शाळेच्या जीवनापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत, इवन मृत्यूपश्चात पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कायम ते सोबत राहिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव पाहायला मिळते सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळीवे किंवा मोरो विठ्ठल वाळवेकर येते लक्षामध्ये, त्यानंतर सकाराम यशवंत परांजपे हे त्यांचे 3 जिगरी दोस्त आहेत बरं का. सो यांनी त्यांना म्हणजे नंतरच्या कालखंडात महात्मा ज्योतिराव फुलेंना जेव्हा त्यांच्या घरच्यांनी
काढून दिलं, म्हणजे गोविंदरावांनी काढून दिलं, तेव्हा ह्याच लोकांनी काय केलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंना मदत केलेली आहे. त्यानंतर वासुदेव बाबाजी नवरंगे आणि उस्मान शेख, मी म्हटलं ना काही मुस्लिम मित्र देखील त्यांना होते, सो हे त्यांचे वेगवेगळे मित्र आहेत. ह्यांचे नावं तुम्हाला पाठ करावे लागतील, बघून घ्या. सो यांच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, हे नावं रट्टा मारून ठेवा, तुम्हाला विचारणार आहेत परीक्षेमध्ये. पुढे जाऊया आपण. आता पहा, आता त्या कालखंडामध्ये म्हणजे जसं म्हणजे मेंदूचे स्नायू बळकट केल्या जात होते, कुठं? स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये, किंवा त्यांना बौद्धिक आपण असं म्हणू शकतो, त्यांना असं एक खुराक मिळते आहे त्या शाळांमधून, किंवा त्यांचं शिक्षण होते आहे, मेंदू त्यांचा बळकट होतो आहे. पण दुसरीकडं शरीर सौष्ठव्य जे म्हणतो आपण, सो शरीराचे स्नायू पण बळकट झाले पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी ते एका तालमीला जात होते, जिथं ते व्यायाम करायचे किंवा तिथं ते युद्धाभ्यास करायचे. सो ते म्हणजे कोणतं होतं? सो त्या कालखंडात एक म्हणजे गाजलेलं व्यक्तिमत्व होतं. पहा, मी त्यांचा फोटो पण घेतला आहे, कारण त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते व्यक्तिमत्व कोण आहे? सो ते आहे तुमचं वस्ताद लहुजी बुवा मांग किंवा लहुजी साळवे. सो मला माहीत नाही, मी म्हटलं ना इतिहास जो आहे, जो लिहिण्यात आलेला आहे, तो टिपिकल वर्गाच्या हातात लेखणी होती, म्हणून त्यांनी त्यांच्या अँगलने इतिहास लिहून टाकलेला आहे. परंतु एक असं अद्वितीय व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे वस्ताद लहुजी बुवा मांग किंवा लहुजी बुवा साळवे किंवा वस्ताद लहुजी साळवे. सो हे खरंच म्हणजे एक ग्रेट व्यक्तिमत्व, हे कुठेही शिकलेलं नव्हते किंवा त्यांचं असं उच्च शिक्षण झालेलं नव्हतं. त्यांचे वडील रघुजी भोसले हे पेशव्यांकडून लढताना शहीद झाले होते. त्या दिवशीपासून त्यांनी ब्रिटिशांचा मनात राग धरला होता. गंजपेट म्हणजे तेव्हाचा महारवाडा म्हणावं लागेल आपल्याला, किंवा मजुरांची वस्ती म्हणावं लागेल पुण्यामधली. सो त्या गंजपेठेमध्ये नंतर महात्मा ज्योतिराव फुले ह्याच गंजपेठेमध्ये राहायला गेले. सो तिथं यांचा आखाडा होता, तिथं त्यांची तालीम होती, तिथं दानपट्टा तलवारी चालवणे तोफ चालवणे हा प्रकार सोडून बाकी सर्व प्रकार त्यांच्या तालमीत शिकवल्या जायचे. सो कुस्तीचे धडे दिले जायचे, तलवारी दानपट्टा हे सगळे शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये स्वतः पारंगत होते. एखादा जर कडा असेल असा भिंतीसारखा, तो देखील हे पाठीच्या बळावर चढून जाण्याची ताकद काय ठेवत होते? वस्ताद लहुजी साळवे. वस्ताद लहुजी साळवेंच्या तालमीमधले जेवढे तुम्हाला नावं असे ग्रेट ऑफ द ग्रेटेस्ट ऐकायला मिळतात महाराष्ट्रामधले, सो त्याच्यामध्ये सर्वात पहिले नाव घ्यावं लागेल राजे उमाजी नाईकचं, भुजाजी मला पाहायला मिळते आहे, ज्यांनी क्रांती घडवून आणलेली आहे. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यांचा पुस्तकांमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून उल्लेख येतो, ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके असू द्या, आद्य समाज क्रांतिकारक ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, किंवा नंतरच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळक असू द्या, गोपाळ गणेश आगरकर असू द्या, इव्हन त्याच्याही नंतरच्या कालखंडामध्ये बोलायचं झालं तर चाफेकर बंधू असू द्या, यातला असा कुणीच नव्हता की जो यांच्या तालमीत घडला नाही. आता तुम्ही म्हणणार सर हे तर समाजाने दलित होते. बघा, माणसाला शिंग कधी फुटायला लागतात? जेव्हा माणूस 30 क्रॉस करतो, 25 क्रॉस, तोपर्यंत माणसाला भेदभाव उच्च निच्चता ह्या गोष्टी नसतात कळत, तोपर्यंत माणूस निरागस असतो. जसं का तो 30 क्रॉस करतो त्याला जास्तीचे शिंग फुटायला लागतात, आणि तो माणसामाणसामध्ये आडनावावरून म्हणा किंवा जातीवरून म्हणा भेदभाव करायला लागतो, जवळचे मित्र गमवायला लागतो. हे सगळे जेव्हा लहान होते, म्हणजे हे सगळाच वर्ग जेव्हा इवन लोकमान्य टिळक म्हणा किंवा नंतरच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळक हे कट्टर सनातनी बनताना तुम्हाला दिसत आहेत, सो नंतर म्हणजे किंवा हे सगळे जेवढे म्हणा ब्राह्मण वर्गातले जरी असले, किंवा वासुदेव बळवंत फडके ब्राह्मण वर्गातले जरी असले, तर ह्या सगळ्यांचे गुरु कोण राहिलेले आहे? त्या ठिकाणी वस्ताद लहुजी साळवे. जर आपण समाज क्रांतिकारक म्हणतो, आद्य समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुलेंना, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, किंवा आद्य क्रांतिकारक आपण जर वासुदेव बळवंत फडकेला म्हणत असाव, किंवा आद्य राज्य क्रांतिकारक किंवा राजकीय क्रांतिकारक जर आपण लोकमान्य टिळकांना म्हणत असू, सो ह्या सगळ्यांचे गुरु कोण होते? वस्ताद लहुजी साळवे. मी यांच्यावर एक स्पेशल लेक्चर बनवलेला आहे, आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही यांच्याबद्दल बोलायला, पण जेव्हा जेव्हा कंटेक्स्ट येईल मी प्रत्येक वेळेस सांगेल. सो महात्मा ज्योतिराव फुलेंना ह्या माणसांनी खूप प्रचंड जास्त मदत शाळेमध्ये मुली आणण्यापासून, म्हणजे त्यावेळेस शाळेत मुली यांनी ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत मुलींसाठी, त्या शाळेत मुली कोणी पाठवत नसत, तेव्हा हे वस्त्यांवस्त्यांमध्ये फिरून मुलींना जमा करत, आणि स्वतः शिकलेले नसताना देखील काय करत, त्या ठिकाणी शिकायला मुली त्यांच्या शाळेमध्ये पाठवण्यासाठी मदत. जेव्हा म्हणजे सावित्रीबाई फुले ह्या शाळेमध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न करायच्या, सो तेव्हा काय झालेलं आहे, तत्कालीन समाजामधले जे सनातनी कट्टर वर्ग होता, सो ह्या वर्गाने काय केलेलं आहे, दगडफेक केलेली आहे सावित्रीबाई फुलेंवर भरपूरदा. म्हणजे एकदा तर सावित्रीबाई फुलेंचा कान पूर्ण फुटला होता, पूर्ण रक्त वाहत होतं, म्हणजे रक्त बंबाळ झाला होता त्यांची एक पूर्ण बाजू. सो दगडं त्या ठिकाणी मारल्या जात, सो चिखल त्यांच्यावर शेण त्यांच्यावर फेकल्या जात, म्हणजे त्या कालखंडामध्ये. सो हे जेव्हा कळालं की माझ्या मुलीवर त्या ठिकाणी लोक असं असं करताय, सो यांनी लगेच त्यांच्या तालमीतले दोन चार जे महार, एकदम अंगाने एकदम तगडे मांग आणि महार, अंगाने एकदम यस्कर महार म्हणतो आपण त्यांना, पहा जे काही मिनिटातच म्हणजे पूर्ण प्राणी फाडून टाकण्याची ताकद ठेवतात, सो त्यांना तिथं पाठवलं. ते दिसले जरी दुरून तर लोक पळून जायचे, सो असे पैलवान त्या ठिकाणी पाठवले. नंतर आयुष्यात कधी सावित्रीबाई फुलेंना तत्कालीन सनातनी वर्गाने कधी त्रास दिला नाही,
जेव्हा जेव्हा महात्मा फुलेंना गरज पडायची सो कधी कधी काय असते की काही पॉलिसीज तुम्हाला ॲग्रेसिव्हली पण मांडाव्या लागतात, येतं लक्षामध्ये? सो म्हणजे मीही माझ्या जीवनामध्ये जेव्हा अशा म्हणजे मी वाचन करतो किंवा हे जे शिकतो सो मला पण प्रेरणा मिळतात. मला खूप जण विचार म्हणजे मधातल्या कालखंडात विचारलं की सागर सर तुम्ही एवढे चांगले आहात, तुम्ही एवढं शिकवण्याचं विद्यार्थ्यांना काम करतायत, मग तुम्ही त्या दिवशी आंदोलनात कसं काय उतरले विद्यार्थ्यांच्या साईडने किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या पोस्ट निघत नव्हत्या मधल्या कालखंडात एक्झाम होत नव्हत्या तेव्हा बंद्या महाराष्ट्रामध्ये अटक होणारा एकच शिक्षक होता, ते म्हणजे सागर सर. हे मोटिवेशन कुठून मिळते? अरे एवढं आहे मोटिवेशन, एवढं जबरदस्त मोटिवेशन आहे इतिहासामध्ये. आपण इतिहास वाचतो, तुम्ही वाचत असाल, मी वाचत असाल, पण मी जगण्याचा प्रयत्न करतो हे मोटिवेशन आहे. सो त्याला तुरुंगात जाणे म्हणत नाही किंवा तुम्हाला पकडली कॉलर उचलून टाकलं तुरुंगात, माझ्यासाठी ते प्राऊडफुल आहे, मी माझ्या लेकरांसाठी तुरुंगात गेलेलो आहे. सो हे म्हणजे वेळ प्रसंगी तुम्हाला कधी कधी काय करावं लागते, हा ॲग्रेसिव्हनेस पण तुमच्यामध्ये आणावा लागतो. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण केलेलं आहे. जिथं जिथं त्यांना असा त्रास दिला जायचा पण त्यांच्या पाठीमागं कोणाची पूर्ण फौज राहिलेली आहे? सो वस्ताद लहुजी साळवेंची. सो असे काही लोक असतात म्हणजे सो ज्यांच्यामुळे काही लोक खरंच महान बनतात. सो त्यांच्या महात्मा बनण्यामध्ये सो खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे कोणाचं? वस्तादांचं. सो मी यांना आद्य क्रांतिगुरू किंवा खूप खूप साऱ्या पुस्तकांनी त्यांना आद्य क्रांतिगुरू म्हणून देखील त्या ठिकाणी काय केलेलं आहे? उल्लेखलेलं आहे. राज्यसेवा मेन्सच्या सिलॅबसमध्ये वस्ताद लहुजी साळवे हा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे, म्हणून यांच्याबद्दल तुमचा अभ्यास काय असला पाहिजे? डिटेल असला पाहिजे. सो पुढं जाऊया आपण. पहा हां, 1857 बंडाची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. 1857 बंडासाठी पण म्हणजे वस्ताद लहुजी साळवेंनी त्यांच्या तालमीतले लोक पाठवलेले आहे, परंतु तेच म्हटलं ना, इतिहास याची दखलच घेताना तुम्हाला पाहायला मिळत नाही. तुमचं आमचं दर दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. 1857 खूप लोक त्या ठिकाणी सामील होताना दिसत आहेत. मग महात्मा ज्योतिराव फुलेंना पण वाटत होतं की मी एवढं शिक्षण घेतलं, एवढ्या तालमीत मी शिकलो, मी पण 1857 उठावामध्ये सामील झालो पाहिजे आणि ब्रिटिशांचं साम्राज्य उचकटून फेकायला पाहिजे, मी तर इथं जायलाच पाहिजे, म्हणून महात्मा ज्योतिराव फुले पण सामील होणार होते. परंतु त्यांचे जे सहकारी होते, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे, त्याच्यानंतर सदाशिव बल्लाळ, गोवंडे, हे जे त्यांचे सहकारी होते, त्यांनी त्यांना थांबवलं की म्हणे जाऊ नको. काय करतात म्हणे, हा जो सवर्ण वर्ग आहे हा असाच शूद्रांना फूस लावतो, त्यांना लढायला लावतो. ते तर लढत असताना शहीद झाले तर त्यांचा कुठं उल्लेख पण करत नाही, आणि इनकेस ते जर जिंकले तर स्वतःचं नाव मोठं करतात की मी हे बंड जिंकलेलं आहे म्हणून. सो तुझा वापरच केला जाईल, जिंकलं तरी तुला काही फायदा होणार नाही, हारलं तरी तुला काही फायदा होणार नाही, कशाला जातो. सो महात्मा ज्योतिराव फुलेंना थांबवलं त्या ठिकाणी, त्यांच्याच मित्रांनी थांबवलं, म्हणून 1857 बंडामध्ये महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला सहभागी होताना पाहायला मिळत नाही, ते त्याच्यापासून दूर राहिले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर जॉर्ज वॉशिंग्टनप्रमाणे थॉमस पेन हे नेहमी विचारतात. थॉमस पेन नावाचं एक व्यक्तिमत्व होतं पहा, ते ब्रिटनमधलं व्यक्तिमत्व आहे. सो ब्रिटनमध्ये वाढलेलं व्यक्तिमत्व आहे, पण तिथं तो पूर्णपणे बँकरप्ट झालेला होता. त्याला एक एक्साईज डिपार्टमेंटमध्ये त्याला नोकरी लागली होती थॉमस पेनला, पण ते असते ना काही लोकांची पर्सनॅलिटीच तशी असते म्हणजे. सो ते त्या डिपार्टमेंटमध्ये गेले आणि डिपार्टमेंटमध्ये जो भ्रष्टाचार चालायचा, सो त्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना एक लेटर लिहिलं की असा असा भ्रष्टाचार चालतो. ॲक्च्युली त्या भ्रष्टाचारामध्ये त्यांच्या वरचाही अधिकारी इन्वॉल्व्ह होता, म्हणून थॉमस पेनलाच नोकरीहून काढलं. मग त्यांची ही जी परिस्थिती आहे, त्यावेळेस एक पर्सनॅलिटी होती पहा, बेंजामिन फ्रँकलिन नाव आहे त्यांचं, येतं लक्षामध्ये? सो त्यांनी ही पर्सनॅलिटी पाहिली. कोण? थॉमस पेन, की यांचे असे असे हाल होत आहेत, म्हणून थॉमस पेनला सल्ला दिला की एक काम कर. बेंजामिन फ्रँकलिन कोण होते? सो अमेरिकेच्या वसाहतीतर्फे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते ब्रिटनला आलेले होते. सो ब्रिटनमध्ये आलेले असताना बेंजामिन फ्रँकलिन हे नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पण बनले. आय थिंक 100 नोटेवर बेंजामिन फ्रँकलिनचा फोटो असतो पहा, नॉर्मली पाहायला मिळतो. सो अमेरिकेच्या काही प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षामध्ये ते पण एक राहिलेल्या नंतरच्या कालखंडात. सो त्यांनी सल्ला दिला थॉमस पेनला की तू अमेरिकेत जा. मग थॉमस पेन अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत तेव्हा क्रांतीचे वारे वाहायला लागलेले होते. मग क्रांतीचे वारे वाहत असताना त्यांनी कॉमन सेन्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक एवढं जबरदस्त गाजलं की त्याचं रूपांतर किंवा त्याची परिणिती नंतर अमेरिकन राज्यक्रांतीत झाली आणि अमेरिका देश 13 वसाहतींचा देश हा स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या तावडीतून. म्हणून अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धावर तुम्हाला थॉमस पेनच्या द कॉमन सेन्स या पुस्तकाचा काय दिसतो? खूप जबरदस्त प्रभाव दिसतो. नंतर तिथून तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर ते फ्रान्सला गेले आणि तिथं फ्रान्सच्या राज्यक्रांतीला म्हणजे अमेरिकेची राज्यक्रांती 1782 आणि इंग्लंड म्हणजे ही फ्रान्समध्ये झालेली राज्यक्रांती जी आहे फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी लिबर्टीवाली, सो ती 1789 सो त्यालाही प्रोत्साहन दिलं. सो त्याला प्रोत्साहन देण्यासाठी द राईट्स ऑफ मॅन नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं थॉमस पेननी, आणि खूप जबरदस्त पुस्तक होतं. ह्याच्या म्हणजे सर्वात जास्त कॉपी त्या ठिकाणी जगात विकल्या गेल्या होत्या त्या कालखंडात, आणि त्यामुळं नंतरच्या कालखंडात फ्रेंचमध्ये रिव्होल्युशन झाली आणि फ्रेंच स्वतंत्र झाला. सो फ्रान्सची राज्यक्रांती किंवा एरा ऑफ रिव्होल्युशन म्हणतात त्याला किंवा एज ऑफ रिव्होल्युशन म्हणतात. सो फ्रेंच रिव्होल्युशन असू द्या किंवा अमेरिकन रिव्होल्युशन असू द्या, यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा पे केलेला आहे थॉमस पेन यांनी. मग त्यांचं जे द राईट ऑफ मॅन नावाचं पुस्तक होतं हे
पाठच होतं कोणाला, महात्मा ज्योतिराव फुलेंना. म्हणून तुम्ही पहा, महात्मा ज्योतिराव फुले वारंवार साहित्यामध्ये हक्क अधिकार या गोष्टीबद्दल बोलताना दिसतात. ते कशावरून, द राईट्स ऑफ मॅन नावाचं त्यांचं जे पुस्तक होतं, या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळं ते सतत स्त्रियांचे हक्क, शूद्रांचे हक्क, अस्पृश्यांचे हक्क ह्या सगळ्या गोष्टी बोलताना ते पाहायला मिळतात. आता त्यांच्या जीवनामध्ये दोन अशा घटना आहे ज्या रिव्होल्युशनरी ठरल्या किंवा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. एक म्हणजे त्यांचा जो शाळेमधला मित्र होता, सो त्याचं लग्न होतं, त्याच्या लग्नाची वरात चाललेली होती. त्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले दहावीला असताना किंवा दहावीत असताना किंवा शाळेमध्ये किंवा दहावीला असताना त्यांच्या दहावीच्या मित्राचं लग्न चालू असताना ते त्या याच्यामध्ये सहभागी झाले. कशामध्ये? त्या वरातीमध्ये सहभागी झाले. त्या वरातीमध्ये सहभागी झाल्यानंतर सो तिथले जो काही तो ब्राह्मण मित्र होता त्यांचा आणि त्यांची जी काही ब्राह्मण मंडळी आहे ती चर्चा करायला लागली की हा पोरगा कोण आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हा काय आहे, एक वेगळ्या समुदायामधून आलेला आहे किंवा हा बहुजनांमधून आलेला आहे, याची एवढी कसं काय हिंमत झाली, म्हणजे हे काय लोक काय आता माजायला लागले का, की आपली बरोबरी करायला लागले, वरातीत आपल्यासोबत सामील व्हायला लागले. म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला दूषणं दिली, काही लोकांनी धरून मारलं आणि त्यात तो अपमान करून त्या वरातीतून किंवा त्या फेरीमधून त्यांना काय करण्यात आलं, बाहेर काढून देण्यात आलं. हा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा मोमेंट ठरला की ह्या समाजामध्ये हे जे वर्चस्व आहे काही वर्गाचं, ह्याला आपण काय करायचं, भविष्यामध्ये चॅलेंज द्यायचं. येत्या लक्षामध्ये किंवा त्यांचा जो हा हे दाखवण्याचा जे प्रयत्न करतायत की आम्ही किती आहे, म्हणजे ते म्हणतात ना ब्राह्मण मम दैवतः, सो हा जो प्रकार आहे हा कुठेतरी थांबवण्याचा आपण प्रयत्न करावा. दुसरं म्हणजे त्यांचे जे गुरु होते किंवा त्यांचे जे शिक्षक होते त्या कालखंडात, सो त्या शिक्षकांची मुलगी 9 वर्षाची असताना विधवा झाली आणि विधवा झाल्यानंतर तिचं काय करण्यात आलं, केशवपन करण्यात आलं, ते देखील त्यांना पाहवल्या गेलं नाही. म्हणजे सो ह्या दोन गोष्टींचा त्यांच्या बालमनावर प्रचंड परिणाम झाला आणि नंतर ते एक सामाजिक बंड करणारे किंवा समाजक्रांतिकारक बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे दोन मुवमेंट काय करा, एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. हा एक सांगायचं राहून गेलं, त्यांचा जो विवाह आहे तेव्हा ते 13 वर्षाचे होते. महात्मा ज्योतिराव फुले हे 13 वर्षाचे होते 1840 मध्ये. 1827 मध्ये त्यांचा जन्म आहे. सो जन्म फक्त पाठ नका करू, लक्षात ठेवा 1827 मध्ये त्यांचा जन्म आहे. कारण काय होते की कधी कधी लॉजिक लावायला की त्या कालखंडामध्ये, म्हणजे एखादं लॉजिक लावायला हा जन्माची तारीख महत्त्वाची ठरू शकते. म्हणून 1827 मध्ये त्यांचा जन्म झाला, ते 13 वर्षाचे असताना 8 वर्षाच्या सावित्रीबाईंसोबत त्यांचा काय झाला, विवाह झाला. सो जे बाजूलाच गाव आहे येतं लक्षामध्ये, सो ते म्हणजे कोणतं तुमचं, सो खंडाळा. खंडाळ्यामध्ये एक नायगाव नावाचं गाव आहे. त्या नायगावचे हे काय होते, सो खंडोजी झगडे पाटील किंवा खंडोजी नेवासे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई हिच्यासोबत काय झालेला आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. तेव्हा तो बालविवाह होता, तेव्हा महात्मा फुलेंना पण काही कळायचं नाही. येतं लक्षात, 13 वर्षाचे होते फक्त ते आणि सावित्रीबाई काय होत्या, 8 वर्षाच्या होत्या. हे थॉमस पेन आहे आणि त्यांचं हे पुस्तक आहे द राईट्स ऑफ मॅन नावाचं. येतं लक्षात, हे सगळं मटेरियल तुम्हाला विदर्भ आयएएस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. पुढे जाऊया आपण. हां, हे पाहिलं आपण ज्योतिराव फुलेंना नेमबाजी, दांडपट्टा ह्या सगळ्या गोष्टी चालवण्याचं ट्रेनिंग कुठं मिळायचं, वस्ताद लहुजी साडवेंकडं. हे पण पाहिलेलं आहे ज्योतिरावांचे जे गुरुकन्या होती त्यांचा कशा पद्धतीनं केशवपन झालं त्यांच्या मनावर ह्याचाही परिणाम झाला. त्यानंतर पुढे बघा, 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुण्यामधल्या बुधवार पेठेमध्ये तात्या भिडेंच्या वाड्यामध्ये, हे लक्षात घ्या बरं का, की नेहमी आपले महात्मा ज्योतिराव फुले आहे हे ब्राह्मणाच्या विरुद्ध होते, ब्राह्मणांच्या कधीच विरुद्ध नव्हते बरं का. त्यांनी दत्तक घेताना मुलगा जो त्यांचा यशवंत आहे हा ब्राह्मण महिलेचाच मुलगा त्या ठिकाणी होता. सो ब्राह्मणांना व्यक्तिशः त्यांचा कधीच विरोध नव्हता. त्यांनी जो विरोध केलेला आहे हा कोणाला केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मणवादाला केलेला आहे, ब्राह्मणिझमला केलेला आहे, ब्राह्मण्याला केलेला आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मॅक्झिमम जे सहकारी आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचे ते ब्राह्मण वर्गातले, म्हणजे सदाशिव तुमचं सदाशिव परांजपे असू द्या, मोरो विठ्ठल वाळवेकर असू द्या, किंवा म्हणजे तुमचे सदाशिवराव गोवंडे असू द्या, हे जे सगळे पाहायला मिळतात, किंवा नंतरच्या कालखंडात त्यांनी जे केशवराव भवाळकर असू द्या किंवा त्यांचं आडनाव जोशी होतं, किंवा हे तात्या भिडे असू द्या किंवा चिपळूणकर असू द्या, हे जे सगळे तुम्हाला सहकारी पाहायला मिळतात, अण्णासाहेब चिपळूणकर, हे जे सगळे सहकारी हे ब्राह्मण वर्गातले आहेत. आणि ब्राह्मणांना कधीच विरोध महात्मा फुलेंनी केला नाही. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर पण असू द्या, त्यांनी कधीही ब्राह्मण ॲज अ व्यक्ती म्हणून कधी विरोध केला नाही. ती एक वेगळी चळवळ आहे ज्याला आपण ब्राह्मणेतर चळवळ म्हणतो, ती एक वेगळी चळवळ आहे. सत्यशोधक समाजामधूनच तिनं जन्म घेतलेला आहे, पण ती आयडियॉलॉजी वेगळी होती. ती आयडियॉलॉजी होती राजर्षी शाहू महाराजांची, ज्यांनी ब्राह्मण या व्यक्तीला विरोध केलेला आहे. मात्र महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात हे ब्राह्मणाच्या विरुद्ध होते, ब्राह्मणिझमच्या विरुद्ध होते, ब्राह्मण या व्यक्तीच्या विरुद्ध कधीच नव्हते. म्हणजे बाबासाहेबांनी पण जेव्हा त्यांची दुसरी पत्नी केली, येते लक्षामध्ये, आपण
ब्राह्मणांना माई म्हणतो. सो त्या ज्या आहेत त्या ब्राह्मण वर्गातल्या होत्या, म्हणून ब्राह्मणांना विरोध नव्हता. सो ब्राह्मणिझम ज्याला म्हणतो आपण, विचारधारा, सो ब्राह्मणिकल विचारधारा जी समाजाला डॉमिनेट करते आहे, सो त्या विचारधारेला काय राहिलेला आहे, विरोध राहिलेला आहे. म्हणून हे आडनाव जरी तुम्हाला ब्राह्मण वाटत असले तरी ब्राह्मण व्यक्तींना कधीच विरोध नव्हता महात्मा ज्योतिराव फुलेंचा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी मुलींची पहिली शाळा, तारीख लक्षात ठेवा बरं का, 3 ऑगस्ट 1848 कुठं, बुधवार पेठेमध्ये, पुण्यातील बुधवार पेठेमध्ये. म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये गेले तर तुम्हाला तिथं जे मंदिर पाहायला मिळते आहे, पुण्याचे दगडूशेठ हलवाई गणपती फार फेमस आहे, पहा पेशवाईच्या कालखंडापासून आपल्याला म्हणता येईल. सो गणपतीचा क्रेज खूप आहे पुण्याला बरं का. सो त्या गणपतीच्या मंदिराच्या पुढंच तुम्हाला बुधवार पेठेमध्ये तात्या भिडेंचा वाडा पाहायला मिळतो. आजही तिथे आहे, थोड्या पडक्या अवस्थेमध्ये आहे, कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. सो तिथं मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. आता मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचं त्यांना जे हे आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल, म्हणजे त्यांचं वय पहा किती आहे, मुलींची पहिली शाळा 1848, जन्म कधीचा आहे, 1827 जन्म आहे बरं का त्यांचा, पहा 1827 ते 1848 किती वय आहे, फक्त 21 वर्ष, फक्त 21 वर्ष. पहा म्हणजे किती महान असणार हे व्यक्तिमत्व, 21 वर्षामध्ये त्यांना हे सुचत होतं. म्हणजे तुमची आमची जर पिढी 21 वर्षाची जर पाहायचं झालं तर आपण जर पाहिलं तर आपलं तर मॅक्झिमम कालखंड ते भंगार गाणे ऐकण्यामध्ये जातात, म्हणजे आपलं एकच चाललेलं असते, ते जाना मेरी जाने मन बचपन का प्यार असे फालतू गाणे म्हणजे त्याच्यामध्ये, किंवा मदत ते पता नाही जी कोण सा नशा करत आहे. सो याच्यातच पिढी चाललेली आपली वाया. सो ती एक पिढी होती म्हणजे की 21व्या वर्षामध्ये समाज सुधारण्याचं व्रत त्या ठिकाणी हातात घ्यायचं आणि समाज सुधारण्याचं काय करायचं धडाडीनं. एवढं मोठं शाळा सुरू करण्याची मुलींची का म्हणतोय मी एवढं मोठं, तुम्ही म्हणाल सर काय फरक पडते, मुलींना बोलवायचं शाळा सुरू करायची, हे एवढं सोपं नाही आहे. त्या कालखंडात मुलींना शिकवणं ही एक खूप अद्वितीय घटना आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस मुलींनी शिकणं म्हणजे ते नवऱ्याला सोडून जातात. त्याच्यानंतर काही काही मध्ये तर असे उल्लेख आहे काही काही पुस्तकात की तुमचा जो भात असतो त्याच्या डायरेक्ट अळ्या बनतात, म्हणजे डायरेक्ट नूडल्स खायला भेटतात जर मुलगी शिकलेली असली तर. ती नवऱ्याला वाईट टाकून देते, त्याची सेवा करणार नाही. सो मुली सोडून जातात नवऱ्याला. अशा वेगवेगळ्या वाईट गोष्टी ज्या आहे त्या समाजामध्ये पसरलेल्या होत्या की मुलगी त्या ठिकाणी शिकली नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून. सो अशा कालखंडात मुलींची शाळा सुरू करणे हे खूप जबरदस्त कार्य आहे बरं का महात्मा ज्योतिराव फुलेंचं, किंवा एक अद्वितीय कार्य तुम्हाला पाहायला मिळते आहे. सो त्यासाठी लोक घाबरत होते मुलींना कसं आणायचं, म्हणून मुलींना पोत्यात भरून भरून त्या ठिकाणी आणलेलं आहे, पोतं घेऊन यायचे असं पाठीवर आणि तिथं आणून सोडून द्यायचे. सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी 3 ऑगस्टला हा क्लास सुरू केला, 8 मुली त्या ठिकाणी काय राहिलेल्या, हजर राहिलेल्या आहे. त्यामध्ये मॅक्झिमम मुलींना तिथं आणण्याचं काम कोणी केलेलं आहे, स्वतः वस्ताद लहूजी साळवे यांनी केलेलं आहे. यांना ही जी प्रेरणा आहे मुलींची शाळा सुरू करण्याची, सो ही प्रेरणा त्यांना मिळालेली आहे अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरीपासून. नगरमध्ये ही होती अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी, त्यांचं एक मुखपत्रक पण होतं ज्ञानोदय नावाचं, जे हेनरी व्हॅलेंटाईन रे चालवायचे पहा. सो त्याच्यामुळं तत्कालीन महाराष्ट्र कसा होता हे या वर्तमानपत्राच्या आर्टिकल्समधून आपल्याला कळते. सो हेनरी व्हॅलेंटाईन रेनी 1841-42 ते वर्तमानपत्र सुरू केलं होतं ज्ञानोदय. हे जे चालायचं हे नगरमधून चालायचं. सो त्या नगरला त्यांनी भेट दिलेली होती, तिथं मिस फरार नावाची एक काय होती लेडी होती, तिच्याकडून पण यांनी काय केलेली आहे, प्राचार्य मिस फरार यांच्याकडून त्यांनी काय घेतलेली आहे, प्रेरणा घेतलेली आहे की त्या तिथं महिलांसाठी मुलींसाठी शाळा चालवायच्या अहमदनगरमध्ये. सो मग त्यांनी पुण्यामध्ये त्या धर्तीवर काय केलेली आहे, मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. येतं लक्षात, 3 ऑगस्ट 1848 मग हे कोणाकडून प्रेरणा घेतली, कोण होते तिथल्या लेडी कोण होत्या, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. पुढं जाऊया. फुले यांच्या या कार्यामुळे पुण्यातील सनातनी वर्ग काय झाला, अतिशय चिडला. त्यांना माहीत नाही होणार असं तर शक्य नव्हतं आणि फुलेंना पण ही गोष्ट माहीत होती, पण फुलेंना हे माहीत नव्हतं की आपल्याला घरातूनच विरोध होईल. जेव्हा फुले आणि त्यांची वाईफ सावित्रीबाई फुले ह्या देखील तिथं शिकवायच्या, सो हे जेव्हा घरी आले वापस आणि त्यांच्या घरच्यांना कळालं गोविंदरावांना, सो गोविंदरावांनी स्पष्ट सांगितलं जर या घरात राहायचं असेल माझ्या तर तुम्हाला काय करावं लागेल, एक तर तुम्ही मुलींची शाळा चालव आणि कलियुगामध्ये तू काय कर पापांची संख्या वाढव किंवा मग माझं घर सोडून जा. महात्मा ज्योतिराव फुलेंकडे 2 ऑप्शन होते, एक तर बाबांचं ऐकायचं आणि शिकवणं आणि स्वतःच्या तत्वासोबत कॉम्प्रमाइज करायचं, नाही तर मग स्वतःच्या तत्वावर चालायचं, आई वडील कॉम्प्रमाइज करून टाकायचे किंवा वडील कॉम्प्रमाइज करून टाकायचे. सो महात्मा ज्योतिराव फुलेंनी ते का महात्मा आहे, कारण त्यांनी तत्व निवडताना स्वतःचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांना त्यांनी निवडलं, स्वतःच्या तत्वांना त्यांनी महत्त्व दिलं. आणि जेव्हा वडिलांनी म्हटलं की घर सोडून निघून जा, सो बायकोसहित घर सोडून काय झालेले आहे महात्मा ज्योतिराव फुले, घर सोडून निघून, त्यांना माहीत नव्हतं बाहेर काय होईल आपलं कसं होईल. म्हणजे हाच मोमेंट न्यायमूर्ती रानडेंच्या पण जीवनात आलेला आहे. न्यायमूर्ती रानडेंना काय करायचं होतं, एका विधवेसोबत पुनर्विवाह करायचा होता, जेव्हा की त्यांची पहिली वाईफ 1873 मृत्युमुखी पडली, त्यानंतर त्यांना ते 31 वर्षाचे असताना किंवा 32 वर्षाचे असताना त्यांना दुसरा विवाह करायचा होता. तर वडिलांनी प्रेशर टाकलं की खबरदार
जर तू एका विधवेशी विवाह करणार असशील तर या घरात जर विधवा आणणार असशील तर घर सोडून जा, अशीच धमकी. म्हणजे त्यांच्याही वडिलाचं नाव गोविंदरावच होतं, महादेव गोविंद रानडे. त्यांच्याही वडिलाचं नाव गोविंदराव, ज्योतिबा फुलेंच्या वडिलाचं नाव पण गोविंदराव, दोघांच्या वडिलांचं नाव गोविंदराव. पण इकडं न्यायमूर्ती रानडेंनी मात्र वेळेवर डिसिजन घेताना सो त्यांनी समाज सुधारण्याला बगल दिली येते लक्षामध्ये, आणि काय केलेलं आहे, वडिलांचा सल्ला ऐकला. पण घरात त्या ठिकाणी एका बाल आपल्याला असं म्हणता येईल, एकतर विधवा विवाह केला नाही आणि दुसरं म्हणजे बालविवाह वडिलाच्या सांगण्यावरून केला. सो ज्या त्यांच्या ज्या वाईफ होत्या रमाबाई रानडे ह्या त्यावेळेस फारच कमी वयाच्या, 8-9-7-8 वर्षाच्याच काहीतरी असतील म्हणजे. सो असं तुम्हाला पाहायला मिळते. सो घरांच्या प्रेशरमुळं समाजाच्या प्रेशरमुळं दबणारे महात्मा ज्योतिराव फुले नव्हते, ते इतर समाजसुधारक होते. म्हणून इतर भरपूर समाजसुधारकांना सो संबोधत असताना बोलघेवडे समाजसुधारक म्हणून त्यांना म्हटलं जाते. पण महात्मा ज्योतिराव फुले बोले तैसा चाले येतं लक्षामध्ये ह्या कॅटेगरीतले होते. सो त्यांनी काय केलेलं आहे, सो घर सोडून दिलं. आणि त्यांचा मित्र होता उस्मान शेख नावाचा, त्यांचा मित्र होता उस्मान शेख नावाचा, त्याच्या घरात ते राहायला चालल्या गेले, त्यांनी आश्रय दिला. आणि त्यांची जी वाईफ होती फातिमा शेख या काय झालेल्या आहे, म्हणजे ज्या सावित्रीबाई फुले आहे त्या शाळेमध्ये शिक्षिकेची भूमिका किंवा मुख्याध्यापिकेची भूमिका बजवायचे. सो त्यांच्यासोबत शिकवण्याचं काम काय केलेलं आहे, म्हणजे मुस्लिम समुदायातली पहिली महिला तुम्हाला म्हणता येईल, म्हणजे पहिली महिला अध्यापिका तुम्हाला म्हणता येईल त्या कोण आहे त्या ठिकाणी, सो फातिमा शेख आहे. पण दुर्दैवाने जेवढं ह्यांना ह्यांचं महत्त्व द्यायला पाहिजे समाजाने फातिमा शेख यांना, तेवढं मला दिल्याचं दिसत नाही. सावित्रीबाई फुलेंना भरपूर मानसन्मान दिला जातो, युनिव्हर्सिटीला त्यांचं नाव दिलं जाते, आणि ते खरंच त्या कालखंडामध्ये तुम्हाला पहा, मी राईट हँड साईडला एक विहीर दाखवलेली आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो पण दाखवलेला आहे. सो खरंच म्हणजे हे व्यक्तिमत्व अद्वितीय होतं. पण फातिमा शेखचं पण कार्य तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. सो मुस्लिम समुदायातील असून देखील मुलींना शिकवण्याचं काम, पहा तिथं दोन मुली दिसतात बसलेल्या खाली, सो त्या शिक्षिका म्हणून त्यांच्यासोबत जॉईन झालेल्या आहे उस्मान शेख यांच्या वाईफ फातिमा शेख, हे आपल्याला पाहायला मिळते आहे येतं लक्षात. आता त्यांना शाळा सुरू करण्यामध्ये कोणी कोणी मदत केली हे पण विचारतात. आता तात्या भिडेच्या वाड्यातच त्यांनी सुरू केली होती. त्यानंतर हे पण महत्त्वाचे आहे, सदाशिव गोविंद हाटे आणि जगन्नाथ सदाशिवराव हाटे येते लक्षामध्ये, हे नावं लक्षात ठेवा. सखाराम यशवंत परांजपे, अण्णासाहेब चिपळूणकर मुलींची दुसरी शाळा यांच्या वाड्यामध्ये सुरू केलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे, बापूसाहेब मांडे, त्याच्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर, त्याच्यानंतर केशवराव भवाळकर. हे जे केशवराव भवाळकर होते यांचं आडनाव जोशी पण काही काही ठिकाणी पेपरमध्ये येताना जोशी पण आडनाव येऊ शकते बरं का ह्यांचं. सो हे जे केशव शिवराम भवाळकर होते हे सावित्रीबाई फुलेंचे शिक्षक होते. म्हणजे ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे सावित्रीबाई फुलेंना, त्याच पद्धतीने या भवाळकरांनी पण केलं आहे. यावर आत्ताच्या कंबाईनमध्ये क्वेश्चन विचारला आहे बरं का, यांच्या नावांमध्ये केशव शिवराम भवाळकर, नंतर सत्यशोधक समाजासाठी पण काम केलेलं आहे यांनी येते लक्षामध्ये. सो ते त्यानंतर देवराव ठोसर, हे सगळा वर्ग जो आहे हे नावं तुम्हाला पाठ करावे लागतील. यांनी काय केलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुलेंना शाळा सुरू करण्यासाठी काय केलेली आहे, मदत केलेली आहे. आता हे पाहिलं आपण, गृहत्याग केल्यानंतर महात्मा फुलेंनी उस्मान शेख यांच्या घरी राहण्यासाठी म्हणजे मदत केली. त्यांची फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका व सावित्रीबाईंच्या मैत्रिणींपैकी एक होत्या. 3 जुलै 1851 बुधवारपेठेतील आप्पासाहेब चिपळूणकर, आत्ताच नाव पाहिलं आपण, यांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा काढली त्यांनी. ही शाळा काही दिवसात आर्थिक सहाय्याअभावी बंद पडली, पण त्यांना मदत कोणी कोणी केली, मग केशवराव भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम परांजपे लहानपणीचे मित्र यांनी मदत केल्यामुळे ती परत सुरू करण्यात आली. त्यानंतर तिसरी शाळा 1851 रास्तापेठेत सुरू झालेली आहे. आता ही बंद पडल्यामुळं दुसरी शाळा जी आहे त्याचं क्रेडिट कोणाला जाते, रास्तापेठेतील मुलींच्या शाळेला जाते. मग वेताळ पेठेमध्ये तर तुम्हाला क्रम विचारू शकतात कुठं कुठं सुरू केली. सो पहिली शाळा बुधवार पेठेमध्ये, दुसरी शाळा रास्ता पेठेमध्ये, इयर नाही लक्षात ठेवलं तरी चालते, तिसरी शाळा वेताळ पेठेमध्ये सुरू केली. त्यानंतर वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी, आता बघा म्हणजे त्यांनी मुलींसाठी पहिली जी शाळा आहे ती 1848 सुरू केली, पण स्पेशली अस्पृश्यांसाठी जी शाळा आहे ती 1852 त्यांनी सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या बरं का. इथं प्रश्न पडू शकतो तुम्हाला, पोरं 1848 उत्तर मारतात, पण लक्षात ठेवा अस्पृश्यांसाठी त्यांनी पहिली जी शाळा आहे ती कधी सुरू केलेली आहे, 1852, आणि तिथं शिकवण्यासाठी दोन अस्पृश्य शिक्षक जे आहे धुराजी आप्पाजी चांभार आणि गणू शिवाजी मांग या दोघांची काय केलेली आहे नेमणूक, या दोघांचे नावं पण तुम्हाला विचारू शकतात एक्झाममध्ये. सो पुढे जाऊया आपण. त्यानंतर 16 नोव्हेंबर 1852 येतं लक्षात, सो शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य मेजर कँडी यांचं नाव लक्षात ठेवा, यांनी विश्रामबागवाड्यात ह्या दोघंही दाम्पत्याचा काय केलेला आहे, गुणगौरव केलेला आहे. त्यानंतर म्हणजे यांना फंडिंगची कमतरता पडायची, म्हणजे पैसा यांच्याकडे तेवढा नव्हता, त्यांना घरातून काढून दिलेलं होतं, सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा तेवढा नसायचा महात्मा ज्योतिराव फुलेंकडं. मग अशा सिच्युएशनमध्ये त्यांना फंडिंग करण्याचं काम नंतर ब्रिटिश सरकारने केलेलं आहे.
त्यांचा एक फंड होता पहा, याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सविस्तर बोलू, कारण मला नाही वाटत आता खूप जास्त वेळ आहे, कारण ऑलरेडी हे लेक्चर खूप लेंदी झालेलं असणार त्या ठिकाणी. याची सुंदर एक स्टोरी आहे दक्षिणा प्राईस फंडची, ती पण मी तुम्हाला सांगणार. सो या दक्षिणा प्राईस फंडद्वारे काय केलं जायचं, महात्मा ज्योतिराव फुलेंना आणि त्यांच्या शाळांना फंडिंग केलं जायचं. स्त्री शिक्षण आणि अस्पृश्याचं शिक्षण ह्या दक्षिणा प्राईस फंडमुळं काय झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे. चला आपण म्हणजे डिस्कस करूनच घेऊ, मला आता कंट्रोल होत नाही आहे ते पहा. एक पद्धत असायची पहा, रमणा नावाची. रमणा नावाची काय असायची, एक पद्धत असायची पहा. पेशवाईमध्ये काय झालं होतं, बाजीराव पेशव्यांनी सर्वात पहिल्यांदा डभईच्या लढाईमध्ये सो खंडेराव दाभाडेंचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडेचा काय केला होता, पराभव, त्याला तिथं ठार केलं आणि डभईची लढाई जिंकली होती. ही लढाई फारच महत्त्वाची होती. गुजरात म्हणजे त्या कालखंडात तो गुजरातचा सुभेदार होता, शाहू महाराजांचा सुभेदार होता त्र्यंबकराव दाभाडे, पण तो नेहमी निजामांना मदत करायचा किंवा कोल्हापूरच्या छत्रपतींना संभाजीराजांना मदत करायचा साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या विरोधात. आणि साताऱ्यांच्या शाहू महाराजांचे हे काय होते, पेशवे होते, बाजीराव पेशवे, जो की अतिशय पराक्रमी राहिलेला आहे, पहिला बाजीराव पेशवा. मग ह्या पहिल्या बाजीराव पेशवेंनी ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक दिल्ली जर जिंकून घ्यायची आहे तर गुजरात ताब्यात पाहिजे. गुजरातमध्ये फंडिंग पैसा मोठ्या प्रमाणात आहे, कारण व्यापारी ठिकाण आहे आणि ब्लॅक सॉइल असल्यामुळे तिथून प्रोडक्शन पण मोठ्या प्रमाणात होते. म्हणून गुजरात ताब्यात पाहिजे, म्हणून गुजरातच्या सुभेदारावरच अटॅक केला. गुजरातचा सुभेदार होता त्र्यंबकराव दाभाडे, त्याची हत्या केली आणि डभईची लढाई जिंकून घेतली आणि प्रचंड पैसा बाजीराव पेशव्याला त्या ठिकाणी मिळालेला. तो पेशवा तो पैसा घेऊन पुण्यात आला. असंच पुण्यामध्ये हे जे आहे, सगळ्या भारतातून आधी पैसा यायचा पेशव्याच्या कालखंडात. म्हणून म्हणतो ना आपण पुणे तिथे काय उणे, सो त्याच्यामुळेच आपण त्याला म्हणतो की पुण्यामध्ये ज्या ह्या मोठ्या मोठ्या शनिवार वाड्यासारख्या वास्तू आहेत, मोठे मोठे ब्रिज आहेत तिथं, त्याच्या मागं पण हा एक इतिहास आहे बरं का पेशव्यांचा. सो त्यांनी एक रमणा नावाची एक सिस्टीम सुरू केली होती. कोणती सिस्टीम सुरू केली होती, रमणा नावाची एक सिस्टीम, ज्याच्यामध्ये पर्वती नावाचं जे मंदिर होतं त्याच्या पायथ्याशी, पर्वतीचं महत्त्व खूप होतं बरं का पेशवाईमध्ये, सो तिथं दरवेळेस पेशवे जायचे आणि पूजा करायचे पर्वतीमध्ये. ते एक वेगवेगळ्या देवांचं एक कॉम्प्लेक्स होतं म्हणजे पर्वती. सो त्याच्या पायथ्याशी रमणा नावाचं काय केली, एक सिस्टीम सुरू केली, जिथं जे हुशार ब्राह्मण असतात पूर्ण भारतभरातून ते तिथं श्रावणाच्या महिन्यामध्ये यायचे आणि त्यातून त्यांना दानदक्षिणा मिळायची. जो जेवढा टॅलेंटेड ब्राह्मण त्याला ती दक्षिणा मिळायची आणि ती दक्षिणा लाखात असायची. मग नंतर ही सिस्टीम कंटिन्यू झाली, पण दुसरा बाजीराव पेशवा जेव्हा आला तर दुसरा बाजीराव पेशवा हा एक नंबरचा अय्याश होता आणि त्याला पब्लिसिटी पाहिजे होती, म्हणून तो काही टॅलेंट वगैरे पाहायचा नाही ब्राह्मणांना, त्याला वाटल त्या ब्राह्मणाला तो काय करायचा, दान देऊन द्यायचा. सो पुण्यामध्ये तुम्हाला असं जर पाहिलं तर श्रावणाच्या महिन्यामध्ये त्या पर्वतीच्या खाली अशा ब्राह्मण समुदायाच्या लाईन लागायच्या, लाईनच्या लाईन. त्याच्यामध्ये पण उच्च कुलीन ब्राह्मण, कनिष्ठ कुलीन ब्राह्मण, म्हणजे ते उच्च निच्छता तुम्हाला ब्राह्मण वर्गात पण पाहायला मिळते, कोकणस्थ ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण, त्यानंतर पंडित, शास्त्री, जोशी, कुलकर्णी असे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. मग जे उच्चकुलीन ब्राह्मण आहे ते पुढं उभं राहायचे, म्हणजे ज्यांना दक्षिणा जास्त मिळणार, आणि पाठीमागं जे असायचे सो ते तुम्हाला नॉर्मली पाहायला भेटतात, ते त्यातल्या त्यात कनिष्ठ पाहायला मिळतात, त्यांना कमी दक्षिणा मिळायची. आणि तिथं भांडणं चालायचे पहिल्या लाईनमध्ये कोण उभं राहील, असे ब्राह्मण वर्गाचे एकमेकांमध्ये भांडणं चालायचे. मग ह्या सिस्टीमला काय म्हणतात, रमणा नावाची सिस्टीम. असे कितीतरी दाखले आहेत पहा, जिथं तो घाशीराम कोतवालाचा चाबूक घेऊन उभा राहायचा, सपासप मारायचा ब्राह्मण वर्गाला लाईनीत उभा राहा म्हणून. सो एवढी ही विचित्र प्रथा नंतर बनलेली होती. सो ह्या प्रथेला जेव्हा पेशवाई खालसा झाली 1818 सो ही प्रथा कंटिन्यू ठेवायचं ठरवलं कोणी, माउंट स्टुअर्ड एल्फिस्टन्स यांनी. का, कारण ब्राह्मण समुदायाने आंदोलन करू नये किंवा बंड करू नये, हे तर लक्षामध्ये, आमचा धर्म बुडाला म्हणून आंदोलन करू नये, म्हणून या रमणा सिस्टीमचं रूपांतर दक्षिणा प्राईस फंडमध्ये करण्यात आलेलं आहे. सो जी दक्षिणा द्यायची ब्राह्मण वर्गाला, सो त्या दक्षिणा प्राईस फंडमध्ये, पण दक्षिणा ब्राह्मणांना देण्याऐवजी त्यांच्या शिक्षणाला दिल्या जावी, जेणेकरून काय होईल, टॅलेंटेड ब्राह्मण प्रमोट होतील. सो असा उद्देश ठेवून त्यांनी काय केलं की आता लाखात किंवा 10 लाखात आधी पेमेंट असायचं म्हणजे दक्षिणा किंवा ह्या रमणा सिस्टीममध्ये. सो त्यांनी सांगितलं की एवढं नाही, 50,000 आपण फंडिंग करू. मग आता पुण्यामध्ये जे संस्कृत कॉलेज सुरू करण्यात आलेलं होतं, नंतर त्याला डेक्कन कॉलेज म्हटलं गेलेलं आहे. सो हे जे पुणे संस्कृत कॉलेज होतं याला फंडिंग जी आहे हे कशातून व्हायची, दक्षिणा प्राईस फंड. पण दक्षिणा प्राईस फंडमधून आधी फक्त ब्राह्मण समुदायालाच काय केल्या जायची, ब्रिटिशांतर्फे मदत केल्या जायची. परंतु जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंना हे करायचं होतं, शाळा सुरू करणे वगैरे वगैरे, मुलींसाठी शाळा, अस्पृश्यांसाठी शाळा, तेव्हा त्यांना ह्या गोष्टीबद्दल कळालं. तेव्हा ते 22-23 वर्षाचेच होते बरं का, की असाही नावाचा एक फंड असतो, दक्षिणा प्राईस फंड नावाचा एक फंड असतो. मग त्यांनी असं ठरवलं की आपण काय करायला पाहिजे. त्यावेळेस बघा, तुम्ही लोकहितवादी नाव ऐकलेलं असेल, गोपाळ हरिदेशमुख त्यांचे वडील होते, हरिदेशमुख, हे ते लक्षामध्ये. सो ते म्हणजे आधीच्या कालखंडामध्ये जे पेशव्यांचे जे सेनापती किंवा एकच जहागीरदार, 56 पैकी एकच जहागीरदार शेवटपर्यंत पेशव्याच्या पाठीशी उभा राहिला, तो म्हणजे कोण होता, बापू गोखले, जो पंढरपूरच्या लढाईत मारला गेला, त्याच्या दरबारी फडणवीस होते
आणि ब्रिटिशांच्या दरबारी जबरदस्त वजन राहिलेलं आहे. सो त्या गोपाळ हरी देशमुखांच्या वडिलांनी किंवा हरी देशमुखांनी ठरवलं की आपण हा दक्षिणा प्राईस फंड काय करायचा, दुसऱ्याही कम्युनिटीकडे वळवायचा त्यांच्या शिक्षणाच्या प्रोत्साहनासाठी. पण ही सोपी गोष्ट नव्हती. तत्कालीन सनातनी ब्राह्मण एवढ्या इझिली हे मान्य करून घेतील का त्यांना मिळणारे पैसे दुसऱ्या कम्युनिटीसाठी, येतं लक्षात? म्हणून हरी देशमुख घाबरले. मग त्यांनी काय केलं, ही जी जबाबदारी आहे, मगाशी केशवराव भावळकर नाव सांगितलं, त्यांच्या खांद्यावर टाकली. पहा, केशवराव भावळकर हे शिक्षक होते. केशवराव भावळकर पुण्यामध्ये याच शाळेमध्ये, म्हणजे तुमचं जे ही जी डेक्कन तुमचं जे पुणे संस्कृत कॉलेज म्हटलं, त्याच कॉलेजमध्ये शिक्षक होते. आता जे नॉर्मली जोशी आडनाव असणारे असतात, पहा तुम्ही लहानपणापासून, तुम्हाला एक ना एका टप्प्यावर जोशी सर नक्की मिळाले असतील. माझ्या प्राथमिक शाळेमध्ये पण जोशी सर होते, माध्यमिक शाळेमध्ये पण जोशी सर होते, मला जे स्विमिंग शिकवलेलं आहे पुण्यामध्ये टिळक टँकला, सो ते पण जोशी सर होते. सो एक जोशी सर तुम्हाला कन्फर्म, म्हणजे जोशी आडनावाचे जो ब्राह्मण समुदाय आहे हा टीचिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसतो. तसे हे भावळकर पण टीचिंगमध्ये होते, किंवा जोशी, केशवराव जोशी किंवा केशवराव भावळकर हे टीचिंगमध्ये होते. सो त्यांनी ती जबाबदारी उचलली की नाही म्हणे मी हे करून दाखवणार म्हणे की हा जो मिळणारा ब्राह्मणांना फंड आहे हा इतरही टॅलेंटेड लोकांना, इतर धर्मातल्या टॅलेंटेड किंवा इतर जातीतल्या टॅलेंटेड लोकांना मिळायला पाहिजे, धर्मातल्या नाही जातीतल्या लोकांना. मग आता भावळकरांनी ती जबाबदारी तर घेतली, पण आदल्याच रात्री काही ब्राह्मणांनी धमकी दिली की तुला उद्या समाजामधून ब्राह्मण धमार समाजामधून बहिष्कृत करून टाकतो जर तू असं केलं तर. जर शासनाला असं निवेदन दिलं की तुम्ही दुसऱ्याही समाजाला काय करा, हा फंड द्यायला सुरुवात करा, दक्षिणा प्राईस फंड. मग भावळकर घाबरले, पण त्यांना माहीत होतं अशी एक तलवार आहे किंवा असं एक व्यक्ती आहे हे काम 100% पूर्ण करू शकतो. ते म्हणजे कोण आहे म्हणे, माझ्या अंगावर काठा येतोय, महात्मा ज्योतिराव फुले. सो ते महात्मा ज्योतिराव फुलेंकडे गेले रातोरात, दुसऱ्या दिवशी निवेदन द्यायचं होतं. महात्मा ज्योतिराव फुले म्हणे बिलकुल काळजी करू नका म्हणे, माझ्यावर सोडून द्या. सो डायरेक्ट त्यांनी कॉल केला, कॉल केला म्हणजे निरोप पाठवला. वस्ताद लहुजी बुवा मांगला, वस्ताद लहुजी साळवेंनी 200 महारांचे म्हणजे बटालियन अशी एक पाठवून दिली. कोणाकडे? महात्मा ज्योतिराव फुले. सो महात्मा ज्योतिराव फुले शनिवार वाड्याकर, आधी शनिवार वाड्यात असं दरबार भरायचा. सो तिथं सरकारी एजंटला निवेदन द्यायचं होतं, सरकारला पण हेच पाहिजे होतं म्हणजे. सो सरकारचे अधिकारी जे आहे ते तिथं बसलेले होते. सनातनी ब्राह्मणांना ऑलरेडी कळालेलं आहे की भावळकर किंवा जोशी हे उद्या निवेदन देणार आहे, त्यांना मारण्यासाठी त्यांनी पण माणसं बोलवलेले होते म्हणजे पुण्यामधल्या सनातनी ब्राह्मणांनी. आणि इकडून ते निवेदन हातात घेऊन महात्मा ज्योतिराव फुले पुढं 100 महार, पाठीमागं 100 महार मांग, सो असे घेऊन ते निघाले तिथं. आणि सगळ्यांच्या नाकावर टिचून ब्रिटिशांना ते काय केलं, दिलं त्यांनी, म्हणजे तो अर्ज आहे तो असा देऊन टाकला सगळ्यांच्या समोर आणि दाखवा म्हणे मला विरोध करून म्हणून. पण एवढे जर लोक राहिले सोबत त्यांच्या आणि ते पण अंगाने पिंडाने मजबूत, तर कोणाची हिंमत होणार आहे का? म्हणजे अरे जर केलं त्यांनी असं म्हटलं, जर अरेला कारे जर म्हटलं त्यांनी, तर सगळे चुपचाप होऊन जातील असे ते बलदंड तालमीतले लोक होते म्हणजे. आणि त्या दिवशी मग ब्रिटिशांनी हा जो फंड आहे तो इतर समुदायाच्या विकासासाठी किंवा इतर समुदायातल्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणून द्यायला काय केली, किंवा डोनेशन किंवा आपण सबसिडी म्हणून द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि याच फंडामधून नंतरच्या कालखंडात महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळांचं कार्य चाललेलं आहे. हा फंड अस्पृश्यांसाठी मिळायचा म्हणून शाळांमध्ये हा फंड मिळाला पाहिजे म्हणून शाळांमध्ये वर्गाच्या बाहेर का होईना बसून दलितांना शिक्षण दिला जायचं. म्हणून तुम्ही ऐकलं असाल की बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. मग जर दलितांना शिक्षण त्या ठिकाणी नाकारायचंच होतं तर मग बाहेर कशाला बसून शिकू दिलं, हाकलून का दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांना? सो कारण शाळांना जर डोनेशन मिळायचं असायचं तर तुम्हाला उपस्थिती दाखवावी लागणार, येतं लक्षामध्ये? मग जेव्हा चेक करायला यायचे इन्स्पेक्टर लोक तेव्हा काय केलं जायचं, त्यांना वर्गात आणून मागं कुठेतरी कोपऱ्यात बसवलं जायचं. आणि नॉर्मली जेव्हा चेकिंग नसायची तेव्हा वर्गाच्या बाहेर बसून त्यांना काय केलं जायचं, तुला यायचं तर ये नाही तर नको येऊ, ह्या कॅटेगरीनं. म्हणजे अशा पद्धतीनं का होईना बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. आणि नंतर तर तुम्हाला पुढचं माहीतच आहे, वेळ मिळाला आपण त्यांच्याबद्दल पण बोलू, बाबासाहेबांबद्दल पण बोलू. सो हे दक्षिणा प्राईस फंडचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे बरं का. सवर्ण म्हणजे जो बहुजन वर्ग आहे किंवा महिला वर्ग आहे किंवा शूद्रा आणि शूद्राती शूद्र यांच्या शिक्षणामध्ये हा फंड मिळायचा म्हणून शूद्रांना शिक्षण दिल्या जायचं सवर्णांच्या शाळेमध्ये. सो महात्मा ज्योतिराव फुले यांचा खूप मोठा वाटा आहे. फार कमी वयात 22-23-24 वर्षाचं म्हणजे एकदम राजबिंडा तरुण असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे काम केलेलं आहे. सो तुम्ही आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे अशा व्यक्तिमत्वाकडून. आणि नंतर त्यांनी 1853 ही विचारतात महार मांग यांना शिकवणारी मंडळी, याच फंडमधून त्यांनी काय केलेलं आहे नंतर विद्या शिकवणारी मंडळी, महार मांग इत्यादी विद्या शिकवणारी मंडळी नावाची एक संस्था स्थापन करून त्यांना शिकवायला सुरू केलं. सो हा होता भाग एक महात्मा ज्योतिराव फुलेंचा. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, म्हणजे लगेच आपण काय करूया याच्यावरती भाग दुसरा पण बनवू. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद.